श्री कृष्ण महाविद्यालय गुंजोटी या महाविद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी सर, व्यासपीठावर विराजमान सर्वच अतिथिगण, माझ्या समोर बसलेले आमचे सहयोगी प्राध्यापक, आपल्या महाविद्यालयामध्ये मला वाटते ही दुसरी वेळ माझी येण्याची. एखाद्या ठिकाणी गिराईक पुन्हा एकदा माघारी आलं तर समजायचं की आपलं दुकान बरं चाललं आहे. तर त्या अनुषंगानं योगायोगानं पाठीमागच्या वेळेला योग होता की मी कर्नाटकातच होतो आणि सरांचा फोन आला आणि शिवजयंतीला आलो. आणि योग कालचाही तसाच होता, मी गोकाक या ठिकाणी कर्नाटकामध्ये होतो, सरांचा फोन आला. कार्यक्रम छोटेखानी असला तरीसुद्धा महत्त्वाचं असतं की मला कुठलंही आव्हान घ्यायला या ठिकाणी आवडतं आणि त्यानुसार या विषयावर माझी तयारी व्हावी हा माझा खरा हेतू होता की नवीन शैक्षणिक धोरण आहे काय. तसं राजस्थान युनिव्हर्सिटीमध्ये एकदा व्याख्यान दिलं होतं 2 वर्षापूर्वी, मात्र त्यानंतर त्याच्यावर उजळणी व्हावी आणि आपणच खऱ्या अर्थानं परीक्षा द्यावी म्हणून मी आपल्यापुढे या ठिकाणी आज आलेलो आहे. आज तशी सुट्टीचा दिवस काही अर्थानं तुमच्याप्रमाणे मलाही सुद्धा काम होतं, मात्र तरीसुद्धा की आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल मला खरंच वेगळेपण वाटतं. आपण साधकबाधक चर्चा ज्या ठिकाणी या गोष्टीची करायची आहे, नवीन शैक्षणिक धोरण, कुठलीही नवीन गोष्ट आल्यानंतर आपल्याला माहीत आहे की त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुरुवातीला अडचणी वाटतात किंवा काय झालं काय होईल आपल्याला या बाबी ज्यावेळेस वाटायला लागतात त्यावेळेस मात्र गोंधळ त्या ठिकाणी निर्माण होतो. तर तशा अर्थानं 29 जुलै 2020 साली मंत्रिमंडळानं हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे याला मंजुरी दिली आणि मंजुरी दिल्यानंतर पटकन याच्यावर गोंधळ सुरू झाला की नेमकं आता पुढं काय होईल. मग पुन्हा आपल्या भारत देशामध्ये लोकशाहीचा थोडासा भरपूर टोक गाठलेला असल्यामुळं मतमतांतर त्या ठिकाणी होतात. मात्र हा अशा प्रकारचा शैक्षणिक आयोग हा काही पहिल्यांदा नवीन नाही आहे किंवा अशा प्रकारचं धोरण काही पहिल्यांदा सुरुवातीलाच आणलेलं नाही आहे. त्यामुळं याचे काही सुरुवातीचे थोडक्यात आढावा पाठीमागचा आपण ज्यावेळेस घेतो तर त्यावेळेला लगेच तुम्हाला पटेल की आपल्याला ह्याच्यातले फायदे काय झालेले आहेत. तर हे फायदे पाहता असताना आपल्याला माहीत आहे की 1948 पर्यंत 1885 मेकलेची जी काही पद्धती होती, जी शिक्षणाची पद्धती होती, तर त्या पद्धतीचा आपण अवलंब केला होता आणि त्या पद्धतीनुसार आपलं जे शिक्षण चाललं होतं तर त्याच्यामध्ये 1948 पहिल्यांदा ते जो राधाकृष्ण आयोग आला आणि राधाकृष्ण आयोग आल्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे पाठीमागचं जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये सुधारणा करावी असं सुचवलेलं आहे. नाहीतर आपल्यामध्ये आपण ज्यावेळेस आपण घरामध्ये राहतो, घरामध्ये राहता असताना आपल्याला माहीत आहे की आपला मुलगा आपल्याला थोडंसं उलटं बोलायला लागतो किंवा आपल्या चुका काढायला लागतो म्हणजे याचा अर्थ तो सुधारलेला असतो. म्हणजे ज्यावेळेस मुलाला बापाची चप्पल येते तर त्यावेळेला समजायचं की तो आपली बरोबरी करायला लागला. तर त्यानुसार ज्ञानाच्या कक्षा दर 10 वर्षांनी दुप्पट होत असतात आणि त्यामुळं जगामध्ये नवीन बदल जे असतात ते बदल त्या ठिकाणी स्वीकारणं गरजेचं असतं. म्हणून दर 10-12 वर्षांनी किंवा 20 वर्षांनंतर अशा प्रकारचे बदल प्रत्येक क्षेत्रामध्ये होत असतात. तर त्यानुसार पहिल्यांदा राधाकृष्ण आयोग आला आणि त्याच्यामध्ये पाठीमागच्या शिक्षणामध्ये सुधारणा केल्या. 1964 कोठारे आयोग आला आणि कोठारे आयोगामध्ये आपण लहान असताना आपल्याला आठवत असेल जे 50 आसपास ज्याची वय आहे रेणके सर, मला वाटतं आपण असाल 11वी मॅट्रिकची जी काही विद्यार्थी पहिल्या काळातले, त्याच्यामध्ये पुन्हा कोठारे आयोगामध्ये बदल केला आणि आता आपण 10-2 शिक्षण त्या ठिकाणी स्वीकारलं. म्हणजे 10वीला आपण पहिल्यांदा मॅट्रिकचं शिक्षण म्हटलं आपण किंवा बोर्ड केलं, त्यानंतर 12वी आली, म्हणजे कोठारे आयोगामध्ये हा बदल झाला. आणि त्याच्यानंतर जे 1968 नवीन शैक्षणिक धोरण, तर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पुन्हा बदल करायला सुरुवात केली. कारण आत्तापर्यंतचं शिक्षण कसं आहे बघा, 68 ते साधारणतः 68 पर्यंतचं शिक्षण अशा स्वरूपातलं आहे की इंग्रजांनी मेकॉलेची जी पद्धत होती तर त्या पद्धतीमध्ये फक्त कारकून निर्माण करणारं शिक्षण हे हा भाग होता. मात्र त्यावेळेस लक्षात आलं की याच्यातून आपल्याला मुलामध्ये काही डेव्हलपमेंट होत नाही, सुधारणा होत नाही आहे, आणि म्हणून या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 68 कार्यानुभव आला. म्हणजेच तुम्हाला आता प्रॅक्टिकलवर काहीतरी जोर द्यायचा आहे, तिथूनच सुरुवात झालं आपलं की कृषीमध्ये बदल झाले पाहिजे. कृषी विद्यापीठाची स्थापनेला आता सुरुवात झाली आणि त्याच्यासोबत महत्त्वाचा असेल जो आपल्यासाठी फायद्याचा मुद्दा असतो तर वेतन आयोगसुद्धा त्याच वेळेला आपल्याला आलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण बघतो की वेतन आयोग हा समजा या असणाऱ्या शिक्षकांचा दर्जा सुधारला पाहिजे, त्याचं जे काही राहणीमान सुधारलं पाहिजे, लिव्हिंग स्टँडर्ड ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्याकरता वेतन आयोग ही संकल्पना त्यावेळेला आली म्हणजे आपल्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा असतो. त्यानंतर 1986 आलेलं
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं, तर याच्यामध्ये जे राजीव गांधीच्या कालखंडामध्ये आलं होतं त्याच्यामध्ये पर्यावरण आहे, धर्मनिरपेक्षता आणि नवोदय विद्यालयाची स्थापना या कालखंडामध्ये झाली. आता उस्मानाबादच्या आपल्या नवोदय विद्यालयाच्या बॉडीवर मी नेमकं योगावगन आहे सध्या. मी नवोदयच्या ज्यावेळेस तिथं निरीक्षणाला जातो, परीक्षण करण्याकरता त्यावेळेस विद्यार्थ्याच्या समोर बसतो, तर ज्यावेळेस हे विद्यार्थी बोलत असतात आणि बोलत असताना ज्यावेळेस आम्ही त्यांच्या समोर बसतो, सहज त्यांच्या वह्या तपासल्या, मला काय वाटलं की माझ्यासाठी एखादी वही चांगली आणली आणि तपासायला आणली असेल का, अक्षर मोत्यासारखं मोजकं लिहिणं, मग मला थोडं उत्सुकता वाढली. मग 10 विद्यार्थ्याच्या वह्या चेक केल्या, म्हणजेच एकंदर सिलेक्टेड विद्यार्थी तिथं आल्यानंतर काय असू शकतात हे पहिल्यांदा, म्हणजे माझं मत असं झालं त्यावेळेला की या देशामध्ये रस्ते थोडे दिवस थांबवावे, बाकीचं सर्व दिवस थांबवावं आणि सर्व शिक्षण हे नवोदयचं असावं, म्हणजे एवढी सुंदर संकल्पना. आणि म्हणून नवोदयचा जर तुम्ही रेशो बघितलात, सक्सेसचा रेशो बघितलात, तर 80%पेक्षा जास्त आपल्याला सापडतो. आणि म्हणून की बाकीच्या ठिकाणी मूल घालण्यापेक्षा जर नवोदयला मूल गेला असेल तर त्याचं त्या ठिकाणी त्याचा जो दर्जा आहे निश्चितच वेगळा आहे. तर तो दर्जा जो असेल आपल्याला या ठिकाणी 1986 आयोगामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. आणि याचाच फायदा जर आपण बघितलं की त्यानंतर 1992 UGC आली, म्हणजे सुधारित जे काही शैक्षणिक आयोग यायला लागले UGC त्या ठिकाणी आली, आणि UGC बरोबरच आपला जो काही 6वा वेतन आयोग आला असेल तर त्याच वेळेला आला आहे. आणि आपल्याला माहीत असेल कदाचित की 6वा वेतन आयोगामध्ये आपल्या जी पगार आहे दुप्पट त्या ठिकाणी झाले जवळपास, म्हणजे जी वाढ ज्याला आपण दुप्पट म्हणण्यापेक्षा भरमसाठ अशा प्रकारची वाढ त्याच वेळेला झाली. म्हणजे सरकार ज्यावेळेला एखादं त्या जी काही धोरण आखत असताना असं नाही की कुणाकडे तरी पिळावं आणि बाकीच्याला द्यावं असं नसतं. सरकारच्या धोरणामध्ये बदल काय काय त्या ठिकाणी असतात की आपल्याला काय द्यायचं आहे, म्हणजे सर्व स्तरावर त्याची प्रगती झाली पाहिजे अशा प्रकारचं धोरण त्या ठिकाणी राबवलेलं असतं, आणि त्यामुळं त्याचीसुद्धा चर्चा या ठिकाणी निश्चितच झाली. आता राहता राहिला आपल्याला ज्याच्यावर चर्चा या ठिकाणी करायची की या धोरणामध्ये नवीन शैक्षणिक धोरण जे आलं आहे तर याच्यामध्ये नेमकं अपेक्षित काय आहे, वेगळं काय आहे, कारण विषय वेगळा आहे. मी सुद्धा आज आपल्या पुढं मांडतोय, कदाचित मी सुद्धा चाचपडतोय त्याच्यामध्ये, काय संपूर्ण परिपूर्ण आणू शकत नाही आहे, कारण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल बदल हे वेळोवेळी वेगळे असतात. म्हणून मला जे सुचलं आपल्याशी चर्चा या ठिकाणी करावी, आणि त्यानुसार ज्यावेळेला मगाशी सांगितल्यासारखं 29 जुलै 2020 हा जो नवीन शैक्षणिक धोरण जे होतं, तर त्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार जो सरांनी विषय दिला होता किंवा नवीन प्रवाहक आले, म्हणजे शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे, कस्तुरी रंगानी जो इस्रोचे प्रमुख आहेत तर त्यांनी हा ड्राफ्ट त्या ठिकाणी केला आहे. दुर्दैवाने याची जर ड्राफ्टिंगची जी बॉडी आपण बघितली, मसुदा समितीची बॉडी बघितली, तर मुंबईच्या एक मॅडम सोडल्या तर कुणी नाही त्याच्यामध्ये, महाराष्ट्रातलं नाही आहे, हा एक दुर्दैवाचा भाग आहे. तर या शैक्षणिक धोरणामध्ये नेमकं आहे काय हा भाग आपण घेऊया, म्हणजे सोप्या भाषेमध्ये जो 2-4 विद्यार्थी आहेत हे काय भानगड आहे, नेमकं आज काय चाललेलं आहे, हा सुद्धा विषय तुम्हाला समजायला हरकत नाही. आपण प्राध्यापकांनी साधक बाधक कुठेतरी वाचन केलेलं असतो, म्हणजेच याचा अर्थ असा होतो की आता 2025 साधारणतः या वर्षीपासूनच खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. आता शाळेमध्ये किंवा शिक्षणामध्ये बदल व्हायला लागले, शिक्षणाचं स्वरूप पूर्णपणे देशातलं बदलून जाणार आहे, हेच आपण ह्याच्यावर आज चर्चा या ठिकाणी करायची आहे. तर ही चर्चा करत असताना नेमकं आणलं काय, याच्यात बदल काय काय झाला बघा. तर पहिला जो बदल आहे, पहिला बदल अशा स्वरूपातला आहे की 5वीपर्यंतचं शिक्षण आता मातृभाषेतून दिलं जाणार आहे, म्हणजे ज्या ज्या भागात तुम्ही शिकताय तर त्या त्या भागातलं शिक्षण हे मातृभाषेत असणार, 5वीपर्यंतचं शिक्षण हे मातृभाषेतून कंपल्सरी असणार आहे. आता लगेच त्याच्यावरले तोटे पण बघून घेऊया. मधल्या कालखंडामध्ये जे इंग्लिश जी स्कूल असेल याचं पेय वाढलं होतं, निश्चितच आता काय होईल की त्याला ब्रेक बसणार आहे, म्हणजे KG PG ज्या भानगडी वाढल्या होत्या ना मधल्या काळामध्ये, तर त्याला आता पूर्णपणे ब्रेक बसणार आहे. म्हणजेच आता जो बेसिक असेल आपलं तर ते शिक्षण जे असेल आता मातृभाषेत असणार आहे. आता मातृभाषेमध्ये पुन्हा चर्चा करत असताना फायदे आणि तोटे प्रत्येक गोष्टीला असतात. जसं आपण पहिल्या काळ मधल्या काळात आपण बघितलं की जर इंग्लिशही चांगली असेल, इंग्लिश चांगले असेल तर युरोपमध्ये जॉब वगैरे चांगले मिळायला लागले, किंवा तुम्ही आपल्या देशामध्ये इव्हन MS काही जणांची आपली मुलं गेली असतील तर MS जायचं आहे तुम्हाला, परदेशामध्ये शिकायला आता जायचं आहे, तो इंजिनिअरिंग शिकतोय, तो इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे, मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलं आहे, आणि तुम्हाला परदेशाला म्हणजे तिथं शिकायला जायचं आहे, परदेशामध्ये नोकरीला जायचं आहे, तरीसुद्धा तुम्हाला TOEFL नावाची जी परीक्षा द्यावं लागायची, म्हणजे तिथलं असणारं फोनेटिक्स काय आहे, तिथं असणारी इंग्लिश कशा स्वरूपातली आहे. म्हणून पुन्हा तुम्हाला बाकीच्या गोष्टीवर इथं चर्चा करेनच मी निश्चितच. म्हणजे जर आपल्याला खास करून अमेरिकेचा विचार केला किंवा ऑस्ट्रेलिया, मी बऱ्याच देशाचा इथं अभ्यास केला रात्री, तर त्या देशामध्ये खार कस ऑस्ट्रेलियाचं सांगतो तुम्हाला. ऑस्ट्रेलियामध्ये समजा A for Apple शिकायचं आपल्याला, बरोबर आहे, मग आपण काय करतो पटकन A for Apple पाठ केलं, मग A for Apple म्हणेल कोण, ॲपल म्हणेल कोण, ॲपल म्हणेल, म्हणजे
प्रत्येकाची उच्चारण्याची जी पद्धत आहे वेगळी आहे. मात्र युरोपमध्ये जर तुम्ही जाल तर पहिलं शिक्षण खास करून ऑस्ट्रेलियामध्ये 5वीपर्यंत दप्तर हा प्रकारच नाही आहे. दप्तर बिलकुल त्याच्याकडे पाठीवर वजनाने काही घ्यायचंच नाही आहे. तर तुम्हाला जर एफ हा लॉपल शिकायचं असेल, म्हणजेच एकंदर तुम्हाला जो प्राथमिक लेवलचं शिक्षण घ्यायचं असेल, तर त्याच्याकरता महत्त्वाचं आहे फोनेटिक्स काय, म्हणजे तुम्ही ॲपल कसं म्हणायचं आहे, तर हा सुद्धा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. बघतो आपण आज हिंदी बोलायला लागलो तर माझी हिंदी वेगळी येणार आहे, सरांची हिंदी, तुमची हिंदी वेगळीच येईल. तर याच्याकरता कुठंतरी साचा असला पाहिजे. कारण आज आपण जर तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादं कुठं कॉन्फरन्सला गेला असाल, आणि जर इंग्लंडचं जर तुम्ही, मी मला वाटतं श्रीलंकेला गेलो होतो आणि तिथं दोन सूत्रसंचालक होते, एक UK आणि दुसरी होती US, म्हणजे त्या बोलण्यामध्ये जो फरक आहे, म्हणजे जर अमेरिकेचा माणूस बोलायला लागला तर जीव वळवतो असं, जीव वळवून त्या ठिकाणी इंग्लिश बोलायला लागतो, आणि जर इंग्लंडचा माणूस बोलायला लागला तर तो नाकातून बोलतो. म्हणजे ही जी काही धोरण असेल, तर मातृभाषेमध्ये या संकल्पना तुमच्या पूर्ण होतात. त्या ज्या संकल्पना असतील या संकल्पना त्या ठिकाणी तुमच्या पूर्ण होतात. आणि म्हणून काय केलं आहे की मातृभाषेमध्ये शिक्षण, जसं आता मुद्दा तुम्हाला ऑस्ट्रेलियाचं उदाहरण दिलं, तर मातृभाषेमध्ये शिक्षण हा भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा धरलेला आहे. दुसरा, या साचेमध्ये आत्तापर्यंत जे होतं की 10वीला मॅट्रिक, 12वीला बोर्ड, बरोबर, आपलं लातूरचं महत्त्व याच्यानं पूर्णपणे संपणार आहे. लातूरचा जो पॅटर्न वगैरे हा आता पूर्ण याच्यामध्ये का, तर 10वी बोर्डचा विशेष ठेवलेला नाही आहे, 12वीला बोर्ड राहणार नाही तिथं. मग काय त्यांनी दिलेलं आहे की शिक्षणामध्ये त्यांनी 5+3+3+4 जो साचा, म्हणजे 5वी जे 5 वर्षाचा होईपर्यंत जो असेल, 5वीपर्यंतचं शिक्षण हे तुम्हाला त्या ठिकाणी, ज्याला आपण प्रायमरी एज्युकेशन म्हटलेलं आहे, प्राथमिक शिक्षण आहे. आणि त्याच्यानंतर बघा 6वी 7वी 8वीचा एक टप्पा धरलेला आहे त्यांनी. आता 6वी 7वी 8वीच्या टप्प्यामध्ये काय केलं की पटकन, की आपल्याला पहिल्यांदा फरक वाटला असेल किंवा आपल्याला लगेच आपल्या मनामध्ये शंका येऊ शकतात की आपल्या मातृभाषेत शिक्षण आपलं झालं आणि आता मला जायचं आहे इंग्लंडला, मला अमेरिकेला जायचं आहे, मग हे शिक्षण काय उपयोगाचं आहे का, हे येणारं सरकार जे असेल हे सरकार आता पुन्हा एकदा आपल्याला पाठीमागे घेऊन जाते का. कारण का मतमतांतर असतात देशामध्ये, असं अजिबात नाही आहे. 6वीपासून जे शिक्षण तुम्हाला मिळणार आहे, तर त्या शिक्षणातला सर्वात महत्त्वाचा बदल असेल की आता जे काय किमान कौशल्यावर, म्हणजे कौशल्य विकसित जे काही शिक्षण असेल याच्यामध्ये इथं भर देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला 8वीला तुम्ही गेला असाल तर परकीय भाषा, तुम्ही कुठलीही प्रकारची परकीय भाषा तिथं स्वीकारू शकता. परकीय भाषा तुम्ही 6वीपासून, आता 6वी ते 8वीच्या दरम्यान तुम्हाला घ्यायची असेल तर परकीय भाषा त्या ठिकाणी घेऊ शकता. दुसरा मुद्दा की याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटला वाव दिला आहे. म्हणजे स्किल डेव्हलपमेंट म्हणजेच काय, की एखादं आपल्याकडं कौशल्य असलं पाहिजे. आत्ताच सरांशी चर्चा करत होतो, आपल्याला माहीत आहे की आपल्या महाविद्यालयाला आता 20-20, 30-30 वर्ष या ठिकाणी व्हायला लागले. या 20-30 वर्षामध्ये किती मुलांना नोकऱ्या मिळाल्या, किती मुलं सेटल झाली. ज्यावेळेस आपण याचा आढावा घेतो, तर तो आढावा घेत असताना आपल्याला माहीत आहे की हा जो रेशो आहे, हा रेशो अतिशय नगण्य अशा स्वरूपातला आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. आता हा रेशो पाहत असताना मी एक 2-3 देशाचा रेशो आणला होता, की काय होतंय बघा, की शिक्षण घेतल्यानंतर ज्यावेळेस जपानचा आम्ही आढावा घेतला, जपानमध्ये 80% मुलांना जॉब मिळतो. उच्च शिक्षण घेतलं की 80% मुलांना जागेवर जॉब आहे. त्याच्यानंतर दक्षिण कोरिया 96% जॉब मिळत आहेत. जपानमध्ये 80, जपानचं घेतलं आता उदाहरण. त्यानंतर आहे जर्मनी 57%, ब्रिटनला आहे 70%, आणि भारतात हाच रेशो जर आपण बघितला तर हा रेशो आपला नाममात्र 2% आहे. आता हा 2% रेशो येत असताना आपल्याला दुसरं, म्हणजे आपण लगेच सरकारवर दोष देतो, हे सरकार लगेच तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही, मग कशाला आपण अशा प्रकारची महाविद्यालय काढले, हा आपल्याला प्रश्न पडतो. आता आपल्याच गावचं उदाहरण आपण घेऊया. आपल्या गावामध्ये आपल्याला माहीत आहे सर्वांची घरं तयार आहेत. तुम्ही प्लंबर शोधा, आपल्या अख्ख्या गावामध्ये 1-2 प्लंबर आहेत. तुम्ही बघू शकता 1-2 प्लंबर आपल्यामध्ये मिळत आहेत. मग आता नेमकं मग आपल्याला पुन्हा म्हणायचं हलकी काम करायचं का, पुन्हा हे करायचं का? जर शेताची तर वाईटच अवस्था आहे आपल्या पूर्ण देशामध्ये, सर्वात जास्त कृषीची वाईट अवस्था आहे, कृषीप्रधान देशामध्ये कृषीची अवस्था वाईट आहे. म्हणजे याच्यामध्ये हे 6वीपासूनच स्किल डेव्हलपमेंट कोर्सला तिथं महत्त्व देण्यात आलं आहे, की जे जपानच्या धर्तीवर आहे. जपानमध्ये शिक्षणापेक्षा छंद वर्गाला महत्त्व आहे. छंद वर्ग म्हणजे काय, की तुम्हाला जो छंद असेल तर त्याच्यामध्ये परिपूर्णता आणली जाते. जपानचं तर उदाहरण वेगळंच आहे. जपानमध्ये शाळा सुटल्यानंतर, जपानमध्ये स्वीपर, शिपाई हा जो चतुर्थीने हा प्रकार नाही आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी आपला वर्ग, टॉयलेट, पूर्ण ग्राउंड साफ करून मग घरी जातात जपानमध्ये. आणि मग
त्याच्यामध्ये जो छंदवर्ग आहे तर त्या छंदवर्ग म्हणजेच आपल्या इकडेही आहे, आपल्याकडे बघतो कार्यानुभव आहे, आपल्या आपण थर्ड इयरला आपण आर्टला बघितलं आपण की आपल्याकडे प्रोजेक्ट दिले आहेत, काही इश्यू करतो आपण, पण त्यातला हेतू सरकारचा निश्चितच चांगला असतो की सरकार म्हटलं जातं की सरकार म्हणतं बाबा तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही शिकवावं किंवा चांगल्या प्रकारे पुढं जावं हे सरकार म्हणतं, मात्र आपण ते करत नाही आहे. मात्र जपानमधल्या छंदवर्गामध्ये जो त्यानं तयार केलेला जो काही प्रॉडक्ट असेल, जो त्यानं काही एखादं तयार केलं असेल तर ते मार्केटमध्ये पटकन विकलं जातो. मग आता काय होतं, विद्यार्थी परिपूर्णतेकडे जायला लागतो, सहावीमध्येच तो विद्यार्थी, सातवीमध्ये आठवीमध्ये तो परिपूर्णतेकडे, म्हणजे त्याचे स्टॉल्स आहेत बाहेर आणि त्याच्यावर त्याची विक्री होते. तर हाच इथं घटक धरलेला आहे की सहावीपासून आता काय करायचं तुम्हाला की व्यवसायाभिमुख शिक्षण त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. मग पुन्हा आठवीपर्यंतचा टप्पा मी सांगितला की त्याच्यामध्ये जसजशी तुमची प्रगती की वरचा वर्ग तुम्हाला येणार आहे तर वरच्या वर्गामध्ये जसं जाल तर तुम्हाला परदेशी भाषेचा सुद्धा तिथं स्वीकार करावा लागणार आहे किंवा करता येईल. आता हा परदेशी भाषेचा स्वीकार करत असताना नेमका शाळेचा बेस आणि कॉलेजचा बेस सारखाच आहे. आपल्याला आता प्रश्न पडला असेल की मी आता प्लंबिंगचं उदाहरण तुम्हाला दिलं, मग बाकीचं करायचं काय, हे कुठून आणायचं, आता प्लंबरचं शिक्षण कुठून आणायचं, त्याच्याकरता ही क्लस्टर जी सरने आता सांगितलं क्लस्टर योजना येणार आहे. आता क्लस्टर म्हणजे काय की शाळेचं संकुल तयार होईल, शाळेचं आणि तेच महाविद्यालयाचं आहे. म्हणजे आपण महाविद्यालयात इथं आलो तर महाविद्यालयामध्ये त्या त्या भागातले 10-12 महाविद्यालय एकत्रित त्या ठिकाणी आणली जातील, म्हणजे त्यांचं एकत्रित आणले जातील. आता एकत्रित म्हणजे काय, डायरेक्टली उचलूनच नाही, त्या भागामध्ये तिथं एक शिक्षण, इथं वेगळं शिक्षण असेल. दुसरा मुद्दा जे आत्ता सांगितलं की इथून पुढं म्हणजे आर्ट तर जवळपास आता हा जो प्रकार आहे तो संपणारच आहे, आर्ट हा विषय संपणार आहे. आता आर्ट संपणार म्हणजे काय, आर्ट कॉलेजेस संपतील, विषय संपणार नाही आहेत. आता समजा मेडिकलचा विद्यार्थी आहे, आता मेडिकलमध्ये आता मी इतिहासाचा प्राध्यापक आहे, इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलात तर सर्वात महत्त्वाचे टॉप मोस्ट व्याख्याते बघितले असतील, सर्वात मोठे लेखक बघितले असतील तर हे आदर ज्ञान हिस्ट्रीचे प्राध्यापक आहेत. हे कुठले मेंदळे बघितले असतील तुम्ही किंवा कुणीही बघा, बाबासाहेब पुरंदरे काय ते शिकले नाहीत, बानगुडे व्याख्यान देत आहेत किंवा कुणीही बघितलं असेल तर हे इतिहासाची नाहीत, हे लोकं बाहेरची लोक आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर MBBSला सुद्धा आता इतिहास विषय तिथं असेल, MBBSला तिथं संस्कृत असेल, MBBSला तिथं असा एखादं हे असेल, संगीत असेल कदाचित, तर त्या त्या ठिकाणी तो त्याचं शिक्षण घेऊ शकणार आहे. म्हणजे हा जो भाग आहे तो शाळा लेवलवर तोच आहे. मग आता काय होईल की तुम्हाला जीवघेणी स्पर्धेला त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. कदाचित मी असं सुद्धा म्हणतो की आपल्या शेवटच्या बॅच नोकरीच्या, चांगल्या नोकरीच्या शेवटच्या बॅच असतील किंवा सहज नोकरी उपलब्ध होणाऱ्या शेवटच्या बॅच कदाचित असतील. नॉन ग्रँट नाही आहे, कुठल्याही प्रकारच्या शिष्यवृत्तीवर बंदी ह्याच्यामध्ये नाही आहे. सगळं OBC SC NT यांना सर्वांना प्रोत्साहन आहे. तुम्हाला जे काही रिसर्च करायचे त्याच्याकरता वेगळं फाउंडेशन आहे, नालंदा स्कीम त्या ठिकाणी आहे, तक्षशिला योजना त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे त्याच्यात बंधन नाही, फक्त आता क्वालिटीला महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि मग अशा प्रकारचं क्लस्टर तयार होईल, शाळेचं क्लस्टर तयार होईल, तशाच प्रकारचे महाविद्यालयाचं क्लस्टर त्या ठिकाणी तयार होईल. 10-12 विद्यालयं असतील, महाविद्यालयं असतील, त्याला एकत्र आणलं जाईल आणि त्याचं विद्यापीठ त्या ठिकाणी. जर समजा तुमच्या महाविद्यालयाची संख्या 3000 असेल तर तुमचं स्वतंत्र विद्यापीठ असेल. 3000 तुमचा संख्या झाली की स्वतंत्र विद्यापीठ. आता आपल्याला हे नवीन वाटते, 2005 साली अमेरिकेने हे स्वीकारलेलं आहे आणि अमेरिकेमध्ये गल्लीबोळामध्ये विद्यापीठ आहे, गल्लीबोळामध्ये. म्हणजे स्वयंपूर्णता हा घटक या ठिकाणी महत्त्वाचा धरलेला आहे. कारण का की सरकारनं ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचं आयोग आणत आहे तर सरकारचं धोरण म्हणजे साधारणतः 30-40 वर्षापासून तो धोरण आहे की आपला जो GDP असेल या शिक्षणावरला तो 6% न्यायचा आहे. परंतु आत्तासुद्धा 2.5-3% पुढे जात नाही, कस तर 4% पोचलेला आहे. तो 6% नेण्याचं धोरण त्या ठिकाणी सरकार आखतंय, मात्र तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही. तर हा झाला 6वी 7वी 8वीचा बेस. आता साहजिकच आहे की 11वी 12वी तिथं संपलेलीच आहे, म्हणजे 11वीपर्यंत बऱ्यापैकी आता तुमचं माध्यमिक शिक्षण संपतं आणि मग पुन्हा तुम्हाला आता फक्त आपल्या कॉलेज लेवलचा ज्यावेळेस विचार करायचा झाला तर कॉलेज लेवलवर हा महत्त्वाचा घटक घेतलेला आहे की कॉलेज लेवलचं जे शिक्षण असेल डिग्री 4 वर्षाची केली. आता ह्या 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये काय काय केलं आहे, सरने सांगितलं की आता तुम्ही मी BSc झालो, मी BA झालो, हा प्रकार संपला. आता याला BLA म्हटलेलं आहे, बॅचलर ऑफ लिबरल आर्ट म्हणतं आहे, बॅचलर ऑफ लिबरल आर्ट याच्यामध्ये हा घटक घेतलेला आहे. तर ह्या लिबरल आर्टमध्ये आता बॅचलर ऑफ लिबरल आर्ट याच्यामध्ये झालं काय बघा, की तुम्ही ॲडमिशन घेतलं, सायन्स अँड आर्ट हा विषयच नाही तिथं. एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं, तुम्हाला पाहिजे तो विषय, एखाद्याला वाटलं की मला गणित घ्यायचं आहे, पुन्हा इकडं काय त्यानं हे घेतलं असेल, इतिहास घेतला असेल, पुन्हा त्यानं इकडं असणारा अकाउंट घेतला असेल, हा कुठल्याही प्रकारचे चॉईस आहे तुम्हाला. म्हणजे जवळपास
40 पासून ते 60 पर्यंत किंवा त्याच्याही पेक्षा जसं जसं गरज पडेल तसं तसं आता विषय येणार आहे. विषय अनेक विषय तुम्हाला ते त्या ठिकाणी येतील. आणि त्याच्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंटचे जे काही कोर्सेस असतील, म्हणजे प्लंबिंग तुम्हाला घेऊ शकता, वेल्डर तुम्ही घेऊ शकता तिथं तुम्हाला, तर हे एकत्रितपणे त्या ठिकाणी येणार. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय धरलं आहे की जे अमेरिकेमध्ये आहे आणि आपल्यामध्ये तोच विषय आहे. बघा अमेरिकेमध्ये काय होतं आहे की 6वीला विद्यार्थी गेला, आपले इथलेच माझे मित्र विजयकुमार सोनोने, त्यांची मुलगी तिथं आहे, अजय ते मित्र आहेत चांगले, तर त्या ठिकाणी शिकत असताना त्याचा मुलगा जो असेल आता, तर तो मुलगा 6वीपासून म्हणजे एक जो डॉक्टर व्हायला लागला मुलगा, मी म्हटलं डॉक्टरचं कसं आहे तिथला प्रकार काय नेमकं, जरा उत्सुकता असते म्हणजे त्या त्या देशात मित्र कंपनी असल्यामुळे आपण काय करायचं त्याच्यापासून काय घ्यायचं हा भाग तिथं महत्त्वाचा आहे. तर त्या मुलानं सहज जर समजा 6वीला मुलगा गेला आणि 6वीला पहिल्या दिवशी आपण विचारतो बघा मुलांना तुला काय व्हायचं आहे, तुला काय व्हायचं आहे, मग आपलं सहज काहीतरी आपलं ठुकून देतात, माझा कोणतरी पाहुणा रावळा कोणतरी असतो, डॉक्टर असतो, कोण इंजिनियर, तसं बोलतो. जर समजा तो विद्यार्थ्यांनी म्हटला की मला डॉक्टर व्हायचं आहे, तर पटकन त्याच्यातलं ऑब्झर्वेशन सुरू होतं की ह्याच्यामध्ये डॉक्टर खरंच आहे का, ह्याच्यामध्ये ते गुण आहेत का. मग त्या विद्यार्थ्याला पहिला टास्क लगेचच रात्री, म्हणजे जर अमेरिकेमध्ये आपण गेलो तर त्या असणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा पालकाला जास्त काम आहे त्याचं. मग तिथं काय करणार तो, घरी गेल्यानंतर त्याला सांगितलं जातं की आज रात्री 2 डॉक्टरची व्हिजिट तू घ्यायची आहे आणि त्याच्याकडून तू काय करायचं आहे की तुला काय काय शिकावं लागतं, काय काय करावं लागतं, त्याचे इक्विपमेंट कुठले, म्हणजे त्याच्यावर काम सुरू झालं त्यांचं, 6वीपासूनच काम सुरू झालं. तर तसं इथंसुद्धा ते तुम्हाला एकदा तुम्ही जर स्वीकारलात ते, तर तुम्हाला काय आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त खोलात कसं जाईल याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करता येईल. आता एखाद्या वेळेस काय होतं तुम्हाला की पहिल्यांदा मला वाटलं की बा डॉक्टर व्हायचं आहे, जमणं गेलं, पटकन तुम्ही साईड चेंज करू शकता. किंवा समजा आता तुम्ही BLA शिका लागलात आणि BLA शिकताना तुम्ही बायोलॉजी घेतलेले आहे, बायोलॉजी घेत असताना तुम्हाला वाटलं की माझं हुकलं बरं का, मला 12वीला मला ह्याला जायचं होतं, मेडिकलला जायचं होतं आणि त्यावेळेस काय मला जमलं नाही आणि म्हणून मी आता इथं BSCला आलो. आता तुम्ही डायरेक्ट समजा BLA सेकंड इयरला गेला तर तुम्हाला वाटलं डॉक्टर व्हायचं आहे, तर तुम्हाला चांगले मार्क किंवा त्याचे जे काही नॉर्म्स लावतील आणि तुम्हाला पुन्हा MBBSच्या सेकंड इयरला ॲडमिशन मिळून जाईल. म्हणजे हे जे फ्लेक्झिबलपणा असेल की माझं चुकलं होतं, किंवा आता बऱ्याच वेळेला आपण बघतो की एखादी गृहिणी लग्न करून येते आणि पुन्हा इथं भांडणं सुरू होतात, दोघांमध्ये माझं करिअर बाद झालं, मी शिकले असते, तर तुम्हाला इथं वाव दिलेला आहे, सर्व वाव दिलेला आहे, तुम्हाला केव्हाही तुमच्या साईड चेंज करता येतात. दुसरा मुद्दा अमेरिकेतले जे सांगायला लागलो होतो की अमेरिकेमध्ये एकतर जॉब भरपूर असतात, आता जॉबचं कारण असं आहे की अमेरिकन दुसऱ्या देशाचं वर्णन काय करतो की भरमसाट वाढलेली लोकसंख्या, या सर्वाचा गाभा शेवटच्याला सांगायचं होतं, सुरुवातीला सांगून जातोय की आपल्याकडे भरमसाठ वाढलेली लोकसंख्या, त्यामुळं काय होतं आहे की माणसं वाढल्यामुळं दाळीमध्ये पाणी वाढवावं लागतं, वरण वाढतं, मग हा भाग आपल्या देशामध्ये झाला. आणि मग तिथं काय होतं आहे की समजा 18 वर्षाचा मुलगा झाला, 18 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर जॉब पटकन मिळतात तुम्हाला, म्हणजे जॉब काय कुठंही पंपावर काम असेल किंवा कुठल्या याच्यात एखाद्या वकिलाच्या हाताखाली असेल कुठेही असेल, तर तिथं जॉब मिळाल्यामुळं काय होतं की मुलगा हा स्वयंपूर्ण, एकतर तिथली विवाह संस्था चांगली नाही आहे, विवाह संस्था चांगली नसल्यामुळं आईवडिलांचं मुलाकडे लक्ष नसतं आणि म्हणून तो मुलगा काय करतो की स्वतः कमवायला लागतो. आता स्वतः कमवायला लागला मुलगा की शिक्षणाकडे त्याचं दुर्लक्ष होतं आणि म्हणून अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण आपल्यापेक्षा अतिशय वाईट अवस्था आहे, तिथल्या एनरॉलमेंटची, तिथले जे प्रवेश घेण्याची जी पद्धत आहे अतिशय वाईट आहे. कारण का तो काय करतो, पोटापुरतं शिक्षण मिळालं की तो पटकन जॉब करतो, तिथंच करोडपती होतो. पुन्हा त्याच्या लक्षात येतं वयाच्या 50व्या वर्षी, कुणाच्या 60व्या वर्षी, कुणाच्या 70व्या वर्षी लक्षात येतं की अरे माझं शिक्षण राहिलं होतं आणि म्हणून मग तो वर्गात पुन्हा बसायला लागतो. आणि म्हणून अमेरिकेतले जे विद्यार्थी आपण बघितले की 11वीचा वर्ग आपण जर गृहित धरला तर इथं 16-17 वर्षाचा मुलगा आणि इथं 70 वर्षाचा पण मुलगा असेल बसलेला, तर तो फ्लेक्झिबलपणा आपल्या इथं सुद्धा तो देण्यात आलेला आहे की जर तुम्ही शिकायला लागलात आणि शिक्षण घेत असताना समजा 4 वर्षाच्या कोर्सवर आपण चर्चा करत होतो या BLA डिग्रीवर, तर त्यावेळेला समजा त्याला वाटलं की आपण फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतले BLAच्या आणि फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतले आणि तिथं सोडून दिलं, एकतर आता मार्किंग सिस्टम कशी आहे 98% मिळाले मला हा भाग नाही, आता तुम्हाला क्रेडिट सिस्टम आहे आणि आता क्रेडिट सिस्टम कशी दिलेली आहे बघा की मार्क कोण देणार आहे, मार्क तो शिक्षक तर वर्ग शिक्षक देईल, म्हणजे प्राध्यापक असेल शाळेतला शिक्षक तर वर्ग देईल, त्याच्या बाजूचा जो त्याचा मित्र असेल तो सुद्धा मार्क त्याची देणार, ग्रेडिंग माझ्याशी हा कसा वागतोय, समूहाशी हा कसा वागतोय, म्हणजे एकंदर अशा 2-3 ग्रेडिंगमध्ये त्याला घातलं जाणार आहे. आणि जर समजा फर्स्ट इयरला जर त्यानं म्हणजे आत्ता जी चर्चा आपण अमेरिकेची करायला लागलो होतो तीच चर्चा इथं आहे, त्याला आपण एंट्री आणि एक्झिट म्हटलेलं आहे, म्हणजे पाहिजे त्यावेळेला तुम्ही शिक्षणामध्ये येऊ शकता आणि पाहिजे त्यावेळेला बाहेर जाऊ शकता, पाहिजे त्यावेळेला बाहेर जाऊ शकता. तर त्याच्याकरता जर फर्स्ट इयरला जर आपण कॉलेज सोडलं असेल
तर नावीन व्हायचं काही कारण नाही की मी फर्स्ट इयरला सुटलो, माझं अर्धवट शिक्षण नाही आहे, तुम्हाला तेवढंच प्रमाणपत्र. जर फर्स्ट इयरला सोडलात तर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जाईल की बाबा मी बी एल एचा एवढा डिग्री घेतली आणि त्याच्यावर तुम्हाला काय असतील ते जॉब तिथंच जे असतील ते उपलब्ध होतील. त्यानंतर 2 वर्ष तुम्ही केला असाल तर तुम्हाला त्याला डिप्लोमा गृहीत धरलं जाईल. डिप्लोमा आता पुन्हा डोक्यात आपले हे एक ठेवा की आपण काय काय केलेलं आहे. आपण आता इकडं हिस्ट्री घेतलेला आहे, कुणी अकाउंटिंग घेतलेलं आहे, कुणी संगीत घेतलं आहे, कुणी प्लंबर घेतलेलं आहे, कुणी बायोलॉजी घेतलं असेल कदाचित. म्हणजे हा मिक्सअपचा कार्यक्रम चालू झालेला आहे. म्हणजे अनेकविध किंवा सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही शिकून आता सेकंड इयर केलं तर त्याला त्याने नाव दिलं डिप्लोमा. तुम्ही सेकंड इयरला बाहेर पडलात. दुसरा विषय महत्त्वाचा याच्यामध्ये राहून गेलं, शालेय शिक्षण असेल किंवा महाविद्यालयीन शिक्षण असेल खास करून, आणखी एक महत्त्वाचा आहे, एक देश एक सिलॅबस हाही घटक इथं महत्त्वाचा आहे. आता असं नाही की बा 5वी 6वीला 8वीला 10वीला शाळा सोडली इथं आणि माझी बदली झाली राजस्थानला असं गृहित धरलं आपण की माझी बदली राजस्थानला झाली, माझी इकडं कुठं काश्मीरला बदलेली असेल तर तो मुलगा त्या वर्गामध्ये त्या सेम सिलेबसला आता तिथं प्रवेश घेऊ शकणार आहे. म्हणजे महाराष्ट्राचा सिलेबस एखाद्या लँग्वेजपुरता वेगळा असेल, मात्र बाकीचा जो काय अभ्यासक्रम असेल तो अभ्यासक्रम या राष्ट्राचा पूर्ण एक असणार आहे. हाही घटक इथं महत्त्वाचा आहे. त्यामुळं सेकंड इयरला तुम्ही गेलात तर सेकंड इयरला तुम्हाला डिप्लोमा त्या ठिकाणी असेल आणि त्यानंतर तिसऱ्या वर्षाला तुम्हाला पदवी, तिसऱ्या वर्षाला काय तुम्हाला पदवीचं प्रमाणपत्र मिळेल. आता ह्याच्यामध्ये फार छान चेंजेस इथं तिसऱ्या आणि चौथ्या वर्गाचे केले आहेत. बघा मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की बी एल ए ही डिग्री 4 वर्षाची आहे, तिसऱ्या वर्षाला सुद्धा पदवी तुम्हाला दिली जाते. मग आता चौथं वर्ष कशा करताय, तर चौथं वर्ष हे पूर्णतः संशोधनासाठी आहे. म्हणजे पूर्ण संशोधन त्या चौथ्या वर्षामध्ये तुम्ही संशोधन करायचं आहे. आणि जर तुम्ही 3 वर्षामध्ये डिग्री सोडून दिलात किंवा तिथं बस म्हटला तर तुम्हाला डिग्रीचं सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि मात्र चौथं वर्ष पूर्ण केलं तर त्याला पूर्णपणे बी एल ई किंवा त्याला ऑनर्स म्हटलं आहे. त्यांनी चौथ्या वर्षामध्ये तुम्ही संशोधन केल्यामुळे तो ऑनर्स झालात, म्हणजे त्याला बी एल ई डिग्री त्या ठिकाणी दिली. आता बी एल एनंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, कोण सायन्समध्ये करेल, कारण का आपले सब्जेक्ट आहे तिथं आपल्याकडे शिल्लक. तुम्हाला मास्टर डिग्री करायची असेल तर समजा तुम्ही बी एल ए केला असाल तर तुम्हाला एकच वर्षामध्ये मास्टर डिग्री होऊन जाईल, कारण का तुम्ही इथं आता संशोधन केलं. जर 3 वर्षामध्ये केलं असेल तर तुम्हाला काय होईल की तुमचं एम ए असेल, एम एस सी सारखा जे काय मास्टर डिग्री असेल त्याचं नाव, तर त्याच्याकरता तुम्हाला जर 3 वर्षाचं असेल तर इकडे 2 वर्ष करावं लागतील. म्हणजे ड्युरेशन तेच आहे, कालावधी तोच दिला आहे, मात्र इकडे इकडे केलं आहे. मग जर समजा तुम्ही 3 वर्षानंतर जर एम ए पी जीला तुम्ही गेला असाल 3 वर्षानंतर, तर पहिल्या वर्षी तुम्हाला थिअरी राहणार आहे आणि दुसऱ्या वर्षी तुम्हाला पूर्णपणे संशोधन राहणार आहे. दुसऱ्या वर्षी पूर्णपणे संशोधन करायचं आहे. म्हणजेच एकंदर या असणाऱ्या शिक्षणाचा जर बेस आपण टोटली बघितला तर शिक्षणाचा बेस हा संशोधनावर आधारित आहे. पूर्ण बेस संशोधनावर आधारित आहे. तर ह्या संशोधनावर आधारित बेस पाहत असताना याच्यामध्ये कॉपीमुक्त शिक्षण हा जो भाग आपण म्हणतो ना, कॉपीमुक्त आपण म्हणतो, इथं कॉपीयुक्त शिक्षण म्हटलं तरी चालेल आपल्याला. कॉपीयुक्त शिक्षण, तुमच्यात किती दम आहे तेवढ्या कॉप्या करा तुम्ही. आता कॉप्या करा म्हणजे काय, इथं की सिलेबसचा ढाचा ठरलेला नाही आहे. इथं आता आपल्याला सिलेबसचा ढाचा ठरलेला नाही आहे. क्वेश्चन कसे आहेत, तुम्हाला बुद्धीला वाव देणारे शिक्षण आहे, बुद्धीला वाव देणारे शिक्षण आहे. मग आता बुद्धीला वाव कसा देणार आहे, माझंच एक उदाहरण मी इतिहासात असल्यामुळे तुम्हाला देईन. आता प्रश्न आपले ठरलेले आहेत, आपल्यात काय बदल करता येतो का, काहीच बदल करता येत नाही. एखादा प्रश्न तुम्हाला टाकला की विद्यार्थ्याने तो प्रश्न सोडवायचा, आपण प्रश्न तपासायचा ना, त्याच्या बुद्धीला काम मिळालं ना आपल्या बुद्धीला काम, म्हणजे चालना, बुद्धीला काम आहे पण चालना मिळत नाही आहे. आता याच्याऐवजी काय होईल की आता प्रश्न काय येणार आहे, आत्ताचा प्रश्न जर माझ्या इतिहासाचा असेल की शिवाजी अफजल खान भेट याच्यावर वर्णन करा, मग आपल्याला माहीत आहे की आपण काय झालं ते वर्णन करतो. आता हे नवीन प्रश्न कसे टाकले जातील बघा, एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की जर समजा शिवाजी अफजल खान भेट होत असताना शिवरायांच्या हातामध्ये वाघनखे नसते तर प्रश्न पडला कडे तुम्हाला, असा प्रश्न येऊ शकत नाही कधी. म्हणजे आज आहे का तसा प्रश्न आपल्याला ठरलेला आहे, वाघनखे शिवरायांच्या हातामध्ये आहेत, त्यांना ते हे केलेलं आहे, हे फिक्स आहे. मात्र आतामध्ये मॅच फिक्स आहे. आता काय होणार आहे, बदल होणार आहे की आता तुमच्या हातामध्ये काय झालं की शिवरायांच्या हातामध्ये वाघनखे नसते तर. किंवा बाजीप्रभू देशपांडे पन्हाळ्याहून ज्यावेळी शिवाजी महाराज विशाळगडाकडे निघाले तर त्यावेळेला जर बाजीप्रभू देशपांडे नसते तर, किंवा बाजीप्रभू देशपांडे लवकर पडले असते तर, बाजीप्रभू देशपांडे लवकर त्यांचं निधन झालं असतं तर, मग आता तिथं कॉपी काय करणार तुम्ही, तुम्हाला तिथं विश्लेषण करावं लागणार आहे. त्याच्या अगोदर तुमची स्टडी असली पाहिजे, ही बाजीप्रभू प्रकरण अफजल खान प्रकरण तुम्हाला माहीत असलं पाहिजे, तरच तुम्ही तिथं वागणं किंवा भानगडीत बाकीचं लिहू शकताय. म्हणजे अशा प्रकारे आपल्या असणाऱ्या बुद्धीला वाव देणारी जी काही प्रश्नावली असेल
तर ती प्रश्नावली त्या ठिकाणी आहे. आणि प्रॅक्टिकलचं विचारायची तर आवश्यकताच नाही आहे. जर तुम्ही आता आय टी आय असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला भेटी दिला असेल तर तिथं तुम्हाला एकमेकाचा जॉब तुम्ही करूच शकत नाही आहे. तुम्हाला जर ते फायलिंग करायला सांगितलेलं असतं, टर्नर, फिटर, वेल्डर याच्यामध्ये आपण बघतो, फायलिंग करायला सांगितलं होतं, घासायला सांगितलं होतं, तर ते प्रत्येकाचं, कारण काय तुमचं घासणं तिथं संपत नाही तर त्याचं घासणं कधी तुम्ही करणार आहात, संपतच नाही त्याच्यामध्ये. प्रॅक्टिकल वर्कमध्ये बघा, तुम्ही सुद्धा सायन्स जे असाल तर प्रॅक्टिकल आपलंच संपत नाही, त्याला कधी मदत तुम्ही करू शकता. तर त्याच्यामध्ये त्यामुळं काय होणार आहे की या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रॅक्टिकल हा महत्त्वाचा घटक धरला आहे, त्यामुळं कॉपीचा विषय स्थिती येत नाही. म्हणजे तुम्हाला आव्हानात्मक शिक्षण त्या ठिकाणी आहे, किंवा त्या रॅकमधून एखादा रेफरन्स काढूनसुद्धा तुम्ही लिहू शकता. जसं आज परदेशी शिक्षणामध्ये आहे की आपल्याला वाटायला लागलं किंवा तिथं आप ह्याच्यामध्ये आठवणं गेले तर त्या पुस्तक त्या असणाऱ्या लायब्ररीत जाऊन तुम्ही पुस्तक काढून तर रेफरन्स तिथं देऊ शकता. आता तुम्हाला हे कधी सुचणं आहे की जोपर्यंत तुम्ही ते पुस्तक वापरलेलं हाताळलेलं नसेल, ते पेज नंबर तुम्हाला माहीत नसेल, तरच तुम्ही ते रेफरन्स बाजूला ते पुस्तक काढून त्याच्यातला रेफरन्स देऊ शकता इथं. म्हणजे तो एक भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणजेच एकंदर आत्तापर्यंत जी शिक्षण प्रणाली आहे त्या शिक्षण प्रणालीमध्ये बुद्धीला वाव दिला गेला नव्हता. याच्यामध्ये काय केलं आहे की आपल्या बुद्धीला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे बुद्धीला जेवढी चालना देता येईल तेवढी चालना आहे. पारंपरिक शिक्षणावर या ठिकाणी भर आहे. आता संस्कृत वगैरे संपलेला आहे. आपण बघतो आता संस्कृत नाही आहे, आपल्याकडं पाली, रशियन वगैरे ह्या भाषा आल्या. मूळच्या आपल्या जे भाषा असतील, इथं पाली भाषा असेल किंवा आपल्या असणारी संस्कृत भाषा असेल. आता संस्कृत समजा जर एखादा तुम्ही घेतला असेल अभ्यासक्रमाला विषय, तर पूर्णपणे रामायण, महाभारत जे काय असेल तर ते पूर्ण जशास तसं तुम्हाला त्या संस्कृतमध्ये तसं पठन केलं जाईल. त्याचा असणारा वर्ग त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे प्रत्येक भाषेचं, याचा अर्थ असा नाही की संस्कृतन असा कुणी घेऊन आहे अर्थ की बाबा हे सरकार वेगळ्या विचाराचं आहे आणि आपला एजेंडा राबवतो, असं काही नाही. प्रत्येकाला वाव आहे तिथं. पालीला वाव आहे, रशियन लँग्वेज तुम्ही घेऊ शकता, चायनीज घेऊ शकता, त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन त्या ठिकाणी घालण्यात आलं नाही. तुम्हाला स्वच्छंदपणे त्या ठिकाणी स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. जे काही तुम्हाला करायचं असेल तर त्याचं त्या ठिकाणी असणारी जी काही पद्धत असेल तर ती पद्धत घातलेली आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही विहार करू शकता, इकडं तिकडं. आता हे होत असताना मग आपल्यामध्ये नेमका बदल काय किंवा हे कसं कंट्रोल केलं जाईल याचाही भाग आहे. जसं आता UGC-सारखा घटक आपण बघितला, UGC-सारखा घटक आता बऱ्यापैकी तिथं कमी होईल. आता शिक्षण मंत्रालयाची स्थापना त्या ठिकाणी होणार आहे. दुसरं, आता सांगितलं की बाबा आपल्याला 10-12 कॉलेज एक कॉलेज होणार आहे. शिक्षकाची भरती अतिशय पारदर्शक पद्धतीने, आता नवीन पद्धतीने, म्हणून मी मगाशी जातचा सांगितलं की आपण भाग्यवान आहोत, याच भागात शिकलो आणि तिथंच प्राध्यापक झालो हा विषय नाही आता राहणार. त्याची भरती स्क्रीनिंग टेस्ट जी असेल, अतिशय काठिण्य पद्धत ज्याला आपण म्हणता येईल, त्या पातळीवर त्याची भरती त्या ठिकाणी शिक्षकाची केली जाईल. त्यानंतरचा घटक, त्याच्याकरता एक BOG नावाची एक कमिटी असेल. म्हणजे एखादं समजा 10 क्लस्टर झालं तर त्या 10 क्लस्टरवर बॉडी ऑफ गव्हर्नन्स नावाची कमिटी आहे. आता कमिटी तर एवढी आहे, ते प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवणं एवढं कठीण आहे की या दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत अनेक कमिटी त्या ठिकाणी बनवली आहेत. म्हणजे रिसर्च फाउंडेशन कमिटी वेगळी आहे, ॲक्रेडिटेशनची कमिटी वेगळी आहे, किंवा तुम्हाला निधी द्यायचा असेल त्याच्या कमिटी वेगळ्या आहेत. तर हे शिक्षकाची भरती झाल्यानंतर आणखी एक मला वाचण्यात आलं की बदली नाही आहे त्याच्यामध्ये, त्या क्लस्टरच्या बाहेर बदली केली जाणार नाही. असंही म्हणायचं काय कारण नाही किंवा माझं नियुक्ती झाली आणि मग मला आता कुठल्या तर तिकडं बाहेर पाठवलं, असं नाही आहे. त्या क्लस्टरच्या बाहेर त्याची बदली होणार नाही. दुसरा, की त्याच्या असणारी जी बढती असेल तर ती बढती आता पूर्णपणे एखाद्या, ज्याला आपण म्हणता येईल की ती क्वालिटीवर त्याची बढती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दोन घटक घातलेले आहेत की तुम्हाला पनिशमेंट ही तेवढीच कडक आहे आणि तेवढंच उत्तेजन तेवढंच चांगलं दिलेलं आहे त्याने. जर तुमच्याकडे स्किल भरपूर असेल तर त्याला तेवढ्याच प्रमाणात बढते असतील किंवा तेवढ्याच प्रमाणात त्याला असणारं जी काही पद जी असेल वेतन असेल तर ते तेवढ्याच प्रमाणात त्याला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर तुमचं जी मूल्यमापन करू तेवढ्याच प्रमाणात तिथं तुम्हाला अवमूल्यनसुद्धा केलं जाणार आहे. हा भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणजे शिक्षकाच्या भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं त्या जे असेल तर ते चांगलं त्या ठिकाणी घातलेलं आहे. म्हणजे आजचा जर विचार केला तर याच्यामध्ये होईल काय बघा, की जर तुम्हाला PhD करायची आहे, आता PhD करायची असेल, मगाशी सांगितलं तुम्हाला की तुम्ही BLA पूर्ण केला तर तुम्ही PhD डायरेक्ट ॲडमिशन, PG करायची आवश्यकता नाही. म्हणजे एक वर्ष तिथं ड्रॉप घेतला आणि तुम्हाला PhD ॲडमिशन तिथं मिळू शकतं. आता PhD विषय कसा घातलेला आहे बघा, की PhD गेल्यानंतर तिथं अध्यापन कंपल्सरी केलं आहे. PhD नवीन एक विषय घातलेला आहे त्यांनी. म्हणजे तुम्हाला आता टीचिंग करावं लागणार आहे थोडे दिवस. जसं नाही का, आजच बघा तुम्ही, आज जर तुमचे स्टुडंट आपले जे काही हे असतील गाईड असाल, तर आज आपण बघितलं आपल्या स्टुडंटला आपल्या वेळात तर काही ते संशोधनाचे वर्गच नव्हते, पुन्हा आता 15 दिवसाचे झाले, आज 45 दिवसाचा केलेला आहे.
आणि याच्या नवीनमध्ये तर तुम्हाला पूर्णपणे जसं बी एड ज्यांनी केलं असेल टीचिंगला तुम्हाला जावं लागायचं, तसं बी एड आता या पी एच डीमध्ये सुद्धा टीचिंगवर त्या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे संशोधन हा घटक तिथं महत्त्वाचा आहे. दर 6 महिन्याला तुम्हाला असणारे तुमचे प्रोग्रेस रिपोर्ट, त्याचं असणारे स्कॅनिंग, म्हणजे पी एच डी करायची असेल तर खऱ्या अर्थानं अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की पी एच डी झाला की खऱ्या अर्थानं पेटंटच त्याचं होऊ शकतंय, म्हणजे असा बेस इथं धरलेला आहे. जसं अमेरिकेचं बघितलं हॉवर्ड विद्यापीठाचं, आज हार्वर्ड विद्यापीठाचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला तर त्यावेळेला या विद्यापीठामध्ये शैक्षणिक ग्रँट किंवा सरकारचे एकही पैसा त्या ठिकाणी मिळत नाही आहे. हे स्वयं ज्याला आपण अर्थसहाय्यावर चालणारे विद्यापीठ आहे, स्वयं अर्थसहाय्यावर चालणारे विद्यापीठ आहे. आणि या विद्यापीठाचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं एकाच विद्यापीठाचं तर आतापर्यंत त्या विद्यापीठाला 46 नोबेल्स मिळालेले आहेत. एकाच विद्यापीठाला 46 नोबेल्स आहेत. म्हणजे तिथं प्रवेश जी काही असेल तर तो किती हे आहे. जसं आपण जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जर आपण दिल्लीचं बघितलं असेल तर त्या ठिकाणी सर्वात जास्त जी काही हे असेल मेरिट असेल तर ते आर्ट्स असतं. किंवा पुण्यामधले काही कॉलेज आहेत त्याचं सर्वात यावर्षी माझ्या माहितीनुसार आर्ट्सचं एस पी कॉलेज वगैरे त्याचं मेरिट 96% आहे. 10वीला 96% आर्ट क्लोज झालेला आहे. कारण का तिथं माहीत आहे तुम्हाला की एकदा तुम्ही तिथं प्रवेश घेतला की आय ए एस आय पी एस किंवा यू पी एस सी एम पी एस सी होऊ शकता. तर तसंच ही काठिण्य पातळी जी असेल आर्ट आपल्या ह्याचीसुद्धा घातलेली आहे, या डिग्रीची घातलेली आहे किंवा या असणाऱ्या पी एच डीची घातलेली आहे. पी एच डीमध्ये आपण ज्यावेळेस पेटंट घेतो आपल्याही देशामध्ये पेटंट आपल्याला माहीत आपल्याला मिळतात. पहिल्या दिवशी मी विद्यापीठामध्ये एक दिवशी ग्रुपवर वाचत होतो की दोघांना पेटंट मिळालं, मला खुश वाटलं म्हणून मी लगेच त्यांना फोन केला की तुम्हाला पेटंट मिळालं. बघत संध्याकाळी 36 लोकांना पेटंट मिळाले म्हणून सांगितलं मला. मग मी म्हणलं आता सकाळचं जर शुभेच्छा माघारी घेता येत नाही पण दुपारून शुभेच्छा कुणाला दिल्या नाहीत. तर त्यानुसार की याच्यामध्ये या पी एच डी डिग्रीचं जे महत्त्व असेल तर ते पेटंटवर जाणारं महत्त्व असेल. म्हणजे तुम्ही पेटंट जर एखादं समजा तुम्ही कशात जर संशोधन केलं असेल तर त्याचं तुम्हाला पेटंट त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे संशोधनाला अतिशय महत्त्व त्या ठिकाणी देण्यात आलं आहे. हाही भाग महत्त्वाचा आहे. मग आता की ही गव्हर्नन्स बॉडी जी असेल, ही गव्हर्नन्स बॉडी म्हणजे खऱ्या अर्थानं आता ही संस्थाचालक असतील मंडळी इथं तर यांच्या हातामध्ये बरंचसं आता जे कंट्रोल असेल हे बरंचसं कंट्रोल त्या ठिकाणी म्हणजे आता एका गव्हर्निंग बॉडीच्या हातामध्ये जाईल. ही जी कंट्रोल असेल ती गव्हर्निंग बॉडीच्या हातामध्ये तिथं आता कंट्रोल जाणार आहे. याचा अर्थ यांना काय संस्थाचालकाचं अवमूल्यन तिथे केलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये त्यांना सामील करून घेतलं आहे. मग त्याच्यामध्ये काय की पात्रता हा निकष, जसं आता आपण बघतो की एखादं चांगल्या ठिकाणी एम पी एस सीवर तुम्ही बघितलात, एम पी एस सीचे जी काही मंडळं असेल तर एम पी एस सीच्या मंडळामध्ये आजपर्यंत आपण बघितलं असेल की कुठं काय करतील बाकीची राजकारणी मंडळी एम पी एस सीचे सदस्य घालत असताना आत्तापर्यंत तर तसा कुणी कच्चा जात नाही आहे. मग तसंच प्रकारे ही बी यू जी कमिटी असेल तर त्याच्यावरसुद्धा ज्याचं त्याच्यामध्ये चांगलं योगदान असेल त्याच्याविषयी माहिती घेतली जाईल, त्या त्या कमिटीवर ती लोकं नियुक्त केली जातील. म्हणजे पारदर्शकता हा जो घटक असेल हा पारदर्शकता घटक तिथं महत्त्वाचा मानला गेलेला आहे. मगाशी सांगितल्यासारखं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं म्हणायचं कारण नाही की असाही आवाज उठला जातो की बाबा आता नवीन ह्याच्यामध्ये रिझर्वेशन उडायला लागलेलं आहे नवीन ह्याच्या, तसं कुठलंही प्रकार नाही. उलट त्याच्यामध्ये भरपूर मेरिट दिले आहेत, ज्यांना शिकायचं आहे अनेक स्कीम दिले आहेत. म्हणजे राखीव वर्गासाठी सुद्धा अनेक स्कीम त्या ठिकाणी देण्यात आल्या आहे. विशेष त्यांच्याकरता ध्यान द्यावं किंवा त्यांच्याकरता वेगळं काय करता येईल का, त्या वर्गाला उचलता यावं का, हासुद्धा घटक त्याच्यामध्ये एक वेगळं स्पेशल सेल दिलेला आहे. आणि त्या सेलच्या सहाय्यानं त्यांना तिथं प्रोटेक्शन दिलं आहे किंवा त्यांना उत्तेजन देण्याचं कामसुद्धा या असणाऱ्या ह्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यामुळं आता ह्याच्यात होईल काय नेमकं बघा, तोटा कुठला आहे तर तोटा एवढाच आहे की जर क्वालिटी नसेल तर मात्र आपलं जगामध्ये टिकणं अवघड आहे. क्वालिटी नसेल सर्वात अगोदर सिंगल फॅकल्टी कॉलेज हे पटकन उठतील. आता सिंगल फॅकल्टी कॉलेज शक्यच होत नाही त्यांना, सिंगल फॅकल्टी कॉलेज, कारण आर्टचा विषयच राहत नाही. आता आर्ट तर तुम्हाला आता कुठेही कोणी शिकवत आहे, मग आर्ट कॉलेजचं करायचं काय, तर त्याला कुठतरी आता सामावून घेतलं जाईल. म्हणून याच्यामध्ये सुद्धा मग आता समजा क्लस्टर झालं आहे तुमचं, आता क्लस्टर झाल्यानंतर होईल काय नेमकं की एखादं मोठं कॉलेज आहे. आता आपण असं म्हणू शकतो की एखादा मॉलवाला एखाद्या सर्वसामान्य टपरीधारकाचं नुकसान करणार आहे. हाच घटक इथं आहे महत्त्वाचा की एखादं मोठं कॉलेज त्या क्लस्टरमध्ये आलं असेल डिग्री तर तो सर्व मिळून एक जण द्यायला लागले. आता तुमच्याकडे इथं आपण दुसरी घटक असा आहे की आता ग्रँट बऱ्यापैकी कमी कमी होणार आहे. ग्रँट आता कमी कमी होणार आहे. ग्रँट याचा अर्थ सगळेच कमी करतील असं नाही, क्वालिटीला ग्रँट आहे फक्त. आता कसं आहे की क्वालिटी म्हणजे एखादा प्रोजेक्ट करत असेल त्याच्याकरता ग्रँट आहे, किंवा एखादं समजा तुम्ही चांगलं काय वेगळं करत असाल तर त्याच्याकरता मार्किंग घेतली तरच ग्रँट आहे. मग मार्किंग घेण्यासाठी तुम्हाला तिथं जायचं असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचं करायचं काय नेमकं. मग आता आपल्याच कॉलेजचा विषय घेऊया, माझं काय तुमचं काय कॉलेज असेल. माझ्या इथं मला जर स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस करायचे असतील तर तुम्हाला माहीत आहे की सोपं नाही ते, कारण काय की आता लेथ मशीन आणायची असेल, आपल्याला वेल्डिंगची मशीन आणायची असेल, वेगळी बिल्डिंग करायची असेल तर ती कुठून करायची आपली.
EICT जी काही कॉलेजेस तुम्ही जर एखाद्या पॉलिटेक्निकचा तुम्ही जर कुणी माहिती घेतली असेल, पॉलिटेक्निक ओपनिंग करताना तुम्ही तिथं प्रवाहात गेला असेल आणि आपलं माहिती घेतली असेल, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आत्तापर्यंत राहिला आहे. आपलं आपण ॲपिलेशनला बऱ्याच महाविद्यालयामध्ये जातो, काही काही महाविद्यालय इसू पोटगाव बघितलं तर आत्तापर्यंत 20 वर्ष तुम्ही जाता तर एकच बंगला आहे, 3 रूम आहेत आणि त्याच्यामध्येच ॲपिलेशन असतं चालू. मात्र EICTच्या ॲपिलेशनला तुम्ही गेलात कधी, पॉलिटेक्निक, बी फार्मसी, डी फार्मसी याच्या ॲपिलेशनला जर गेलात तर तुम्हाला जो क्लासरूम आहे तर क्लासरूमची जर साईज सांगितली असेल तर ती साईज टेपनं चेक केली जाते, टेपनं ती साईज चेक केली जाते. तेवढ्याच वर्गाचा तेवढ्याच असणाऱ्या क्षेत्रफळाचा हॉल आहे का नाही, प्राचार्याची रूमचं टेप लावू तेवढंच आहे का नाही, टॉयलेट तेवढं आहे का नाहीतर EICT हे होते. मग त्या दर्जामध्ये आपण कसं टिकू, हा भाग तिथं महत्त्वाचा आहे. म्हणजे आपलं चाललेला गाडा जो असेल, मग संस्थेकडे अनुदान कुठला आहे की एवढं असणारं अशा प्रकारचं करायचं आहे, मग काय होईल की मोठे कॉलेजेस असतील तर मोठे कॉलेजेस हे आता बारक्याला तिथं अडचणीत आणू शकतात आणि त्याचबरोबर परकीय गुंतवणुकीला भरपूर वाव देत त्या ठिकाणी देण्यात. बायजूज आता बघा तुम्ही, जर TV ॲडव्हर्टाईज चालू आहे, बायजूची ॲडव्हर्टाईज चालू आहे, तर तशाच प्रकारे परदेशी विद्यापीठं या ठिकाणी ज्यावेळेस यायला लागतील तर त्यावेळेस मात्र टिकणं अवघड आहे. दुसरा ह्याच्यातला तोटा काय होणार आहे की मग याच्यामध्ये पुन्हा एकदा म्हणजे मोठे उद्योगपती जे असतील, मोठे उद्योगपती याच्यामध्ये उतरू शकतात. मोठे उद्योगपती येतील, एकदाच तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर, जसं सिंहगडवाल्याचा घास त्या सिंहगडवाल्याला गेला नाही. सिंहगडवाला जर आपण बघितलं, सिंहगडची कुणाला स्टडी असेल, नवले आमचे, तर यांचं काय झालं, सिंहगड फार छान चाललं पुण्यामध्ये, म्हणजे पटकन जॉब मिळायचे आणि त्यांचं बघून त्यांनी काय केलं की इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचं किंवा आणखी जास्त मोठा घास घेण्याकरता ते गेले, सोलापूरला कॉलेज काढलं, सांगोलीला कॉलेज काढलं, पंढरपूरमध्ये कॉलेज काढलं. म्हणजे आज BCA जर आपण पुण्यातलं तर त्यांचं BCA कॉलेज बघितलं, आपल्याकडे BCA कॉलेजेस बंद झाले आणि कालचं जर मी तिथला आढावा घेतला तर 1 लाख रुपये फीस आहे आणि ॲडमिशन क्लोज आहे, पहिल्या दिवशी ॲडमिशन क्लोज होते कारण का पटकन जॉब मिळतात. मग एवढा मोठा असणारा माणूस, हे सर्व कॉलेजेस फेल गेले, हे तिन्ही कॉलेज फेल गेले आणि एवढ्या मोठ्या माणसाला, म्हणजे ज्याचं आर्थिक उलाढाल प्रचंड प्रमाणात होती, तर त्या माणसाला या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जेलमध्ये जावं लागलं. कारण काय की तुमचं व्याज वाढलं, कर्ज वाढलं, म्हणजे हे धोके जे असतील हे संस्थेचे मोठे धोके आहेत त्याच्यामध्ये. की एखादं तुम्ही काय करायला जा गेलो आपण, समजा अशा प्रकारे आपण कुणाशी स्पर्धा करायची आहे आणि करायला गेलो आणि जर फेल गेलं तर नेमकं करायचं काय, म्हणजे हे ह्याच्यातले धोके असतील. म्हणजे एकंदर सांगायचा उद्देश हा होता की मोठा मासा जो असेल हा छोट्याला त्या ठिकाणी गिळण्याची शक्यता निर्माण झाली, म्हणजे भांडवलशाहीकडे जाऊ शकतं. फायदे आणि तोटे असू शकतात हा भाग वेगळा आहे, मात्र या शिक्षणातून तुम्हाला ज्यावेळेस आपण बाहेर जातो, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जातो, तर बाहेरच्या देशामध्ये मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात संधी त्या ठिकाणी उपलब्ध होतील. आज तुम्ही अमेरिकेमध्ये गेलात तर अमेरिकेतले 2-3 अशा प्रकारचे भाग आहेत, तर त्या भागामध्ये विभाग आहेत किंवा जिल्हे तालुके म्हणू शकतो, तर तिथला मंत्री किंवा सॉरी तिथला आमदार असेल, तिथल्या महानगरपालिका असेल, ही तिथला आपल्याशिवाय पर्याय नाही, तो भागच आपला आहे पूर्णपणे. कारण का ग्रीन कार्ड होल्डर सर्वात जास्त अमेरिकेत आपले आहेत. त्याचं कारण काय होतं की अमेरिकेमध्ये मगा सांगितलं तुम्हाला की तिथं उच्च शिक्षणाकडे लोक जातच नाहीत, कारण का भरपूर इथं पोट भरते, मग कशाला भांडणीत पडायचं. मग भारत हा देश असा आहे की त्याच्यामध्ये रिसर्च ओरिएंटेड जो काय असेल प्रकार आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. आणि मग काय होतं आहे की आपण आज जगाला तंत्रज्ञान द्याने कुठलेही तुम्ही कंपनी घेऊ शकता. जर आपण CEO यादी काढली असेल, CEO यादी काढा पर मोठ्या कुठल्याही असेल, तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त भारतीय लोक आहेत. आणि या शिक्षणामध्ये सुद्धा काय होईल की आपण तिथं मोठ्या प्रमाणात तिथं जाऊ. आता एक ताजं उदाहरण तुम्हाला मी देतो. परवा आपले पंतप्रधान त्या शिखर जी काही बैठक होती त्याला गेले आणि येता येता UAE थांबले आणि UAE थांबून पुन्हा इकडे आले. आपण चर्चा फक्त करतो की त्या मुस्लिम राष्ट्रात गेले आणि तिथं काहीतरी मंदिर बांधायला परवानगी दिली आणि भानगडी, ह्याच्या पलीकडे आपण पडत नाही आहे. मात्र त्या ठिकाणी एक करार झाला होता, याच्यावर कुणी चर्चाच केली नाही आहे. पंतप्रधानांनी त्या ठिकाणी चर्चा आपला जो करार केला आहे हा आपल्या भारताला कलाटणी देणारा करार होता तो. तर तो करार काय आहे, तर त्यांनी UAE करार केला की स्किल्ड डेव्हलप लेबर पुरवण्याचा करार केला आहे. भारतामध्ये परदेशाला जाण्याचा प्रकार खऱ्या अर्थानं आपल्या गावच्या लोकांनी चालू केला. कुठं परदेशाला जायचं आहे, चला कुठं निघाला हा, दुबईला चाललाय. मग कशाला चाललाय, मजुरी करायला चाललाय. शिर्के कंपनी जी होती, शिर्के कंपनी तिथं कॉन्ट्रॅक्टर घेतलं होतं कॉन्ट्रॅक्टर आणि त्यामुळे आपले लेबर तिथे गेले. मग आपला आजसुद्धा UAE जे राष्ट्र आहे, म्हणजे दुबई त्याचं एक शहर आहे, तर त्या राष्ट्रामध्ये सर्वात जास्त लेबर हे भारतीय लेबर आहेत, लक्षात घ्या, भारतीय लेबर आहे तिथं. मग हे लेबर कुठं आहेत किंवा कुठलं काम करतायत, मजुरी करतायत, भांडे धुण्यापासून ते सर्व काही कामं भारतीय लोक करतायत. मग मला सांगा, जर साध्या कामगाराला आपल्याच सुद्धा आपण बघतो की साधा कामगार आहे जो शेतामध्ये 8 तास किंवा रात्रीचा दिवस राबतोय, त्याला 500 रुपये मिळतात, 1000 रुपये मिळतात, आणि स्किल्ड डेव्हलपमेंटचा जो आपल्यासारखा माणूस असेल तो 8000 मिळवतोय. मग तिथं तशाच प्रकारे
की या UAE-मध्ये जर तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये हा जो तफावत आहे तर ती तफावत दूर करण्याकरता आपण आता स्किल्ड लेबर म्हणजे सरकारनं असं नाही की तुम्हाला हे ऑनलाईन उगच हवेत सांगायला लागले नाही आहे, याच्याकरता उत्तर प्रदेशमध्ये एक सेपरेट स्किल्ड डेव्हलपमेंटची युनिव्हर्सिटी काढायला लागली होती. मग आता अशाच प्रकारच्या युनिव्हर्सिटी आता पुन्हा येतील. मग जर समजा UAE-चा करार झाला असेल, UAE-मध्ये आता आपले प्लंबर जातील, UAE-मध्ये आपले लोक जातील आणि मग त्यांना जो पगार असेल तो 5-10 त्या ठिकाणी वाढणार आहे. खास करून युरोपचा विचार करा, युरोपमध्येच फक्त आकडेवारी मागं जुनी वाचली होती की 2-2.5 कोटी ड्रायव्हरची कमतरता आहे. ड्रायव्हरच मिळत नाही कारण का तिथं लोकसंख्या कमी आहे, ड्रायव्हरची कमतरता आहे. मग पर डे तिथला जर पगार आपल्या भारतीय चलनामध्ये धरला तर त्यांना रोज 5,000-6,000 पगार तिथे मिळतो जो इथं महिन्याचा मिळतोय. मग अशा प्रकारे म्हणजे एकंदर भारतातून जर स्किल्ड डेव्हलपमेंटची जर लोकं त्या ठिकाणी जायला लागली परदेशाला तर काय होणार आहे की आपलं जीवनमान तिथे उंचावणार आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर ज्यावेळेस आपण विचार करायला लागलो, जगामध्ये आज आपण हसण्यावर गोष्ट घेतो, जपानचा विचार करा, खास करून रशियाची परवा दिवशी तुम्ही बातमी वाचली असेल, रशियामध्ये 12 मुलं जन्माला घातल्यानंतर त्या असणाऱ्या पालकाचा सन्मान करण्यात येईल असं परवाच बातमी होती. म्हणजे तिथलं हवामान असेल, तिथले असणारे लाईफस्टाईल असेल, रशिया हवामानामुळे लोकसंख्या नाही आहे, मात्र जपानसारखं राष्ट्र करिअरमुळं लोकसंख्या वाढायला गेली आहे. करिअरमुळं मी मुलं जन्माला का घालावी, माझं करिअर बाद होतं तिथं, ही जपानमधली अवस्था आहे. म्हणून म्हाताऱ्यांचा देश म्हणून जपानला ओळखलं जातं आणि आज सर्वात असणारा तरुणांचा देश म्हणजे भारत आहे. मात्र हा तरुणांचा देश केवळ व्यसनाधीनता असेल किंवा हाताला काम नाही म्हणून आज बेकार होताना दिसतो आहे, तर याच्याकरता याच्यामध्ये परिपूर्ण लक्ष घातलेलं आहे स्किल्ड डेव्हलपमेंट. कारण आपल्याला सर्वात मोठा भारताचा तोटा सध्या जो चालू आहे किंवा भारत हा अडचणीत कुठं आलेला आहे तर लोकसंख्येमुळे अडचणीत आणलं आहे, नाहीतर व्यवस्थित चालू होतं. उत्तम शेती, कनिष्ठ जे काय असेल नोकरी, मध्यम व्यापार जी काय होतं ती ही सिस्टम बिघडली आपली. मग याच्यामध्ये पुन्हा एकदा स्किल्ड डेव्हलपमेंट ज्यावेळेस तुमची वाढेल तर स्किल डेव्हलपमेंटमुळं काय होईल, तुम्हाला जे ज्ञानाच्या कक्षा किंवा आपल्याला जगाला काय पाहिजे तर तिथं आपण जाऊ आणि तिथं गेल्यामुळं काय होईल, परकीय चलन येणार आहे आणि परकीय चलनामुळे लोकसंख्यासुद्धा जी आपली विस्तारित होईल. बघा तुम्ही याचे फायदे फक्त तुम्ही एवढ्यापुरतं घेऊ नका की आपलं मुलगा अमेरिकेला गेलं मग मला डॉलरमध्ये पैसे पाठवले मग मी इकडे कूलर घेईल, टी व्ही घेईल, गाडी घेईल, एवढ्यापुरतं नका. राष्ट्रापुरता याचा फायदा काय असतो, राष्ट्रापुरता एवढा फायदा असतो की जर आपल्या मुलाने इथं 3,00,000 रुपये कमवले असतील त्याला महत्त्व नाही आहे, मात्र त्याच्याऐवजी अमेरिकेत जाऊन त्यानं $50,000 कमवले असतील त्याला महत्त्व आहे. कारण का परकीय चलन एखाद्या देशाला महत्त्वाचं असतं. आणि त्याचबरोबर आज आपल्या इथं सणसमारंभाला आपण भरपूर काही टीका टिप्पणी करतो, मात्र आज आपण गेला असेल रशियामध्ये आपला हिंदू धर्म आज 2.5% गेलेला आहे. याचा अर्थ होतो काय की भारतीय संस्कृती, भारतीय आता गणपती आता यायला लागलेत आपल्याकडं, गणपती उत्सव जर अमेरिका असेल, रशिया असेल, इंग्लंडच्या असणाऱ्या त्या रोडवर जर ढोल वाजवी जर गणपती त्या ठिकाणी साजरा केला जात असेल, वेगवेगळ्या प्रकारचे समारंभ साजरे केले जात असतील, याचा अर्थ मी एवढ्याकरता घ्यायला लागलो की भारतीय संस्कृती तिथंसुद्धा रुजली जाईल, भारतीय संस्कृती त्या देशामध्ये रुजली जाईल. म्हणजे देशाकरता असे अनेक फायदे असतात की तिथं आपल्याला पैसे मिळणार आहेत, भारतीय संस्कृती त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आणि दुसरा असा आहे की आपलं जे राष्ट्र आहे की आपलं राष्ट्र हे जगातलं एकमेव राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र आहे. म्हणजे हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदूची संख्या जास्त असणार, हिंदू राष्ट्र म्हणता येणार नाही, मात्र हिंदूची संख्या जास्त असणार राष्ट्र आहे. मग उद्या अडचणीचा प्रसंग आपण कुणाकडे जायचं. आज जगाची जर आपण विभागणी बघितल्यास मुस्लिम राष्ट्र वर्सेस बौद्ध राष्ट्र किंवा त्यांना असणारे ख्रिश्चन राष्ट्र याच्यामध्ये झाले, मग भारतानं नेमकं जायचं कुठं हा भाग ज्यावेळेस येईल, तर अशा रीतीनं आपला जो विस्तार असेल हा आपला विस्तार बाहेरच्या देशामध्ये त्या ठिकाणी होताना आपल्याला आढळून येणार आहे. हे हा सुद्धा घटक त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणजे शिक्षणापासून फक्त पैसे आतापर्यंत जो घटक झाला होता की पैसे मिळवणे हा भाग नसून इथं संस्कृतीचं मिलान असेल, एखाद्या आपल्या राष्ट्राचं जे काय असणार आहे तिथं जाऊन आपली काय प्रगती साधणार आहे आणि तिथं आपल्याला काय घेता येईल का हाही भाग तिथं महत्त्वाचा धरला गेला आहे. त्यामुळं या सर्व बाजूचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्याच्यामध्ये आता तोटे काय होणार आहेत. बघा मी मगाशी सांगितल्यासारखं की 40,000 जे काय असणारे जे महाविद्यालय असतील याची संख्या घटून असा अपेक्षित धरलाय की ती 15,000 येऊ शकते. म्हणजे आत्ताच्या 800 विद्यापीठ आहेत, आजच्या विद्यापीठं तर 1,00,000 निघतील कदाचित, मात्र महाविद्यालयाची संख्या प्रचंड प्रमाणात तिथं घटणार आहे. दुसरा मुद्दा की याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं धरलं गेलं आहे की आता कोविड-19 जे संकट आलं होतं याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की आपण ऑनलाईन शिक्षण घेतलं याच्यामध्ये तेच घटक इथं महत्त्वाचा धरला गेला आहे. आज मला वाटतं SRT-मध्ये आपला संपर्क आहे, SRT-चं याच वर्षीपासून त्यांनी हे धोरण घेतलेलं आहे बऱ्यापैकी. तर त्याच्यामध्ये काय गृहीत धरलं आहे की 40% क्लासेस हे ऑनलाईन होती,
आता 40% क्लासेस ऑनलाईन होतील. आता 40% जर क्लासेस ऑनलाईन झाले तर एक प्राध्यापक एका वर्गाला शिकवण्याच्याऐवजी आता तो काय करेल, अख्ख्या विद्यापीठाला शिकवेल ना. एक तास तो अख्ख्या विद्यापीठाला घ्यायला लागेल. मग विद्यापीठाला घ्यायला लागेल तर संख्या इथं घटणार आहे. म्हणजेच एकंदर जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्या असतील तर त्या अतिशय कमी होतील. म्हणजे कुठल्या, की ज्या सरकारच्या ह्याच्यावर चालल्या रे जॉब, ह्याचा अर्थ असा नाही की या शिक्षणानं हे घटक नाही आहे. शिक्षणानं काय होणार आहे की संपत्तीचं विकेंद्रीकरण व्हायला तिथं मदत होणार आहे. म्हणजेच एखादा माणूस एवढी पगार घेऊन जर तिथं शिकवत असेल, त्याच्याऐवजी स्किल डेव्हलपमेंटची माणसं ऑनलाईन पद्धतीनं शिकवून जर तिथं तयार होत असेल तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली त्याचं विकेंद्रीकरण होईल. म्हणजेच एकंदर आपला फक्त जर विचार करायला झाला स्वार्थासाठी तर आपल्यासारख्या आता जे पदव्या असतील, आपल्यासारख्या असणारे जे नोकरी असतील, ते धोक्यात निश्चितपणे त्या ठिकाणी येणार आहेत. हाही भाग तिथं महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्याला जर टिकून राहायचं असेल त्याच्यामध्ये, तर टिकून राहायचं असेल तर आपल्याला क्वालिटीशिवाय तिथं पर्याय राहणार नाही. म्हणजेच एकंदर आता भविष्य एवढ्या कर, म्हणजे भविष्य सांगायचं झालं किंवा याचाच घोषवारा द्यायचा झाला तर एवढ्याच घोषवारा देऊ शकतो की आपला आता क्लस्टर कॉलेजेस होणार आहेत. 10-12 कॉलेज, एक कॉलेज तिथं होणार आहे. त्याच्यामध्ये ॲडमिशन घेता असताना आता बी ए बी कॉम असं न राहता तुम्हाला सर्व कॉमन तिथं असणारे शिक्षण त्या ठिकाणी किंवा भरत असताना तुम्हाला अशा प्रकारचे अनेक कोर्सेस तिथे घ्यावं लागणार आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला बाकीचे जे काही कोर्सेस असतील, जे टेक्निकलचे कोर्सेस असतील, ते टेक्निकलचे कोर्सेस तिथे त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. लँग्वेजचे असतील कोर्सेस घ्यावं लागणार आहे. परदेशी जी काही भाषा असतील त्याच्यासुद्धा आता लॅब निघतील. आता परदेशी भाषेचे सुद्धा लॅब निघतील. आम्ही ज्यावेळेस आता सरला बोलत होतो, सर माझे पोळ सर माझ्यासोबत होते, मी परदेश दौरा दरवर्षी एखादा दुसरा करतो निश्चितच. आणि दौरा करत असताना किंवा बाहेर कुठेही जातो तर पिकनिकपेक्षा तिथे मला काय घेता येईल का, हा भाग नेहमी महत्त्वाचा असतो माझा. कुठं प्रत्येक ठिकाणी जाताना मला काय तिथे घेता येईल का, तर आम्ही व्हिएतनामला, मी मागच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की व्हिएतनाममध्ये या देशात आपण जर बघितलं व्याख्यान देत असताना बरेचसे व्याख्याते बोलतात की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रपुरते देशापुरते मर्यादित नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कार्य व्हिएतनाममध्ये सुद्धा होतं. सर आता व्हिएतनामचं नाव काढत होते म्हणून मी तुम्हाला सांगतो की तिथले असणारे होचिमिन्ह, ज्या शहराचं नाव शांघाय होतं जुनं, तर होचिमिन्हनी भारताचा या असणाऱ्या शिवरायांच्या गडीविकाव्याचा अभ्यास केला. आणि तशाच रीतीनं 1955 ते 1975 दरम्यान एका छोट्या राष्ट्रानं अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राची टक्कर दिली. आणि मग या असणाऱ्या होचिमिन्हनं काय केलं तर तिथं शिवरायांचा पुतळा उभा केला. आणि त्याचबरोबर त्याची जी समाधी आहे तर त्या समाधीला त्याच्यावर नाव लिहिलं, त्या समाधीवर लिहिलंय की शिवरायांचा मावळा इथं चिरशांती घेतोय. हा रेफरन्स एवढा घेऊन मी आम्ही गेलो होतो व्हिएतनामला, सर माझ्यासोबत होते. मग ते नेमकं शिवरायांचा पुतळा कुठं आहे, त्यांची समाधी कुठं आहे, हे शोधत शोधत गेलो. याच्यावर पुस्तकसुद्धा लिहिले आहेत लोकांनी. मी तुम्हाला सांगतो ही सर्व घटना खोट्या आहेत. व्हिएतनामसारखं राष्ट्र अतिशय छोटं राष्ट्र आहे. म्हणजे एखादं आळी असते ना, गोम असते ना, तशा प्रकारचं. काही ठिकाणी त्याची रुंदी 180 किलोमीटर आहे. चायनाला जवळचं असणारं राष्ट्र, ज्या देशामध्ये व्हेजिटेरियन शब्दच आम्हाला माहीत, म्हणजे 2 दिवस आम्ही होतो व्हेजिटेरियन शब्दच माहीत नाही आहे. त्याच्यावर गमतीजमती भरपूर करता येईल की सर आता कॉम्रेड असल्यामुळं मला त्या व्हिएतनामवर थोडंसं बोलत होते, त्याचे म्हणजे त्यांच्या बाजू मी ऐकून घेतल्या, दुसऱ्या बाजू मी मांडायला लागलो की त्या देशातल्या फक्त गमतीजमती मी बघितल्या. 6 लोक आम्ही होतो. आम्ही 7,500, म्हणजे मला वाटतं त्यावेळेला 7,300, म्हणजे आपण $100 हे केलं होतं आम्ही, तर आम्हाला 7,500 रुपये आमच्याकडे आले. आणि 6 जणांनी आम्ही ज्यावेळेस तिथं पैसे काउंटरला दिले आणि त्यांच्याकडून एक्सचेंज केलं, तिथलं जे पैसे एक्सचेंज केले, तर आम्हाला किती आले सर, 1,45,00,000 रुपये आले आम्हाला 6 जणांना, 1 कोटी. मग आम्ही ज्यावेळेस बाहेर गेलो आणि जेवण पहिल्यांदा केलं, तर जेवण एकतर मी मगाशी सांगितलं की व्हिएतनामला हेच माहीत नाही आहे, काय म्हणतात व्हेजिटेरियन शब्द माहीत नाही. कुत्रं मांजरं जे काय तुम्हाला आयटम पाहिजे ते पटकन मिळतात तिथं. जर पाहिजे असेल विंचू पटकन मिळतात, मगरीचा कुठला भाग पाहिजे असेल पटकन तिथं मिळतो, रस्त्यावरच असतात सर्व. तर तिथं आम्ही जेवायला गेलो आणि व्हेजिटेरियन मग काय खायचं, ते शेवायासारखं आपण म्हणतो नूडल्स पिडल्स काहीतरी त्यांना म्हटलं, याच्यात काय नाही का, 10-10 चौकशी करून मग आम्ही बघितलं एक भारतीय हॉटेल भेटलं, तिथं जेवलो. तर जेवल्यानंतर आमचं बिल किती झालं यांना विचारा, एका वेळेचं 6 जणांचे बिल झालं 23 लाख रुपये. 23 लाख रुपये बिल झालं. म्हणजे या दरम्यान, म्हणजे अशा रीतीनं त्या देशाचा ज्यावेळेस आपण सगळ्या बाजूचा अभ्यास करतो, तर तिथं मला काय काय बघितलं आम्ही की शिवरायांचा पुतळा नाही आहे. त्या लोकांना भारताचा विषय विशेष अशी काही माहिती नाही आहे. तर तिथं शिवरायांचा गणिमिकाव्याच्या ऐवजी त्यांचा गणिमिकावा वेगळा आहे. त्यांनी जो गणिमिकावा आहे, शिवरायांचा गणिमिकावा हा दऱ्या डोंगरातला होता. त्यांनी काय केलं आहे, भूसुरुंग खोदले आणि या अमेरिकेला त्यांनी काय केलं आहे की अतिशय निकराची झुंज दिली. म्हणजेच आपण अभ्यास करीत असताना वेगळ्या पद्धतीने काय, किंवा त्याच राष्ट्रामध्ये जिथं 1 रुपया दिल्यानंतर 350 रुपये येत आहेत, म्हणजे अतिशय गरीब राष्ट्र. पुन्हा रोडला जात असताना आम्ही कंबोडिया राष्ट्रामध्ये गेलो आणि कंबोडियामधले मी शाळेमध्ये ज्यावेळेस गेलो तर शाळा मला लगेच लक्षात आलं की शाळा आहे. मग मला वाटलं की हे एखादं कॉन्व्हेंट स्कूल आहे मोठं, इतकी सुंदर शाळा दिसली. म्हणून आम्ही आत गेलो,
मग त्यावेळेस माहिती ज्यावेळेस घ्यायला 6 एकराची शाळा आहे, 6 एकरामध्ये काय काय दिसलं मला महत्त्वाचं, कंबोडियासारखं राष्ट्र अतिशय छोटं म्हणजे आपल्या 2 जिल्हे एवढं राष्ट्र आहे कंबोडिया, तर तिथं त्यांची फुटबॉलची टीम ही 2 फायनलला खेळलेली आहे, कंबोडियाची टीम 2 फायनल खेळली आणि बघितलं आम्ही तर हे काय, तर त्यांनी सांगितलं की ही इंग्लिशच्या लँग्वेजची लॅब आहे, ही ह्याची लॅब आहे, लँग्वेजच्या लॅब्स आहेत तिथं, आता इतकं गरीब राष्ट्र आहे आणि त्यांचे ग्राउंड फुटबॉलचे ग्राउंड वेगळे, ह्याचे ग्राउंड वेगळे, डिसिप्लिन बघितले आपण, म्हणजेच आपण भारत भरपूर काही आहे, भारताला आज व्याख्यान देत असताना आज एकमेकाशी बोलत असताना मला नेहमी एकच वाक्य सांगावं असं वाटतं नेहमी की आपल्यात आलेली जी मरगळ आहे ना ही मरगळ झटकली पाहिजे, आपल्याकडे एक रोग लागला काही होत नाही, हे अडचणीचं असतं ते जाऊ द्या तिकडं, मी म्हणेन की राष्ट्र सुधारायचं बाजूला सरकाव तुम्ही, माझ्या स्वतःमध्ये एक एनर्जी आली पाहिजे, नाही मला जर काम करायचं असेल तर ते परिपूर्ण मी का करत नाही, मला जे करायचं असेल काम तर त्याच्यामध्ये मी झुकून दिलं पाहिजे, ह्या असणाऱ्या धोरण ह्या धोरणामध्ये तोच घटक घेतलेला इथं की तुम्हाला किमान कौशल्यावर किंवा स्किल डेव्हलपमेंट जर तुम्हाला करायचं असेल तर तिथं कॉपीला वाव नाही, तुम्हाला जोपर्यंत वेल्डिंग जोडलं जाणार नाही तोपर्यंत तुम्ही पासच होणार नाही, महत्त्वाचा घटक आहे राष्ट्रप्रेम, त्या ठिकाणी महत्त्वाचं शिकवलं गेलं आहे आणि या सर्व बाबीचा ज्यावेळेस आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला म्हणजे कन्क्लुजन करत असताना 2-3 या राष्ट्राचा आढावा घेऊन किंवा राष्ट्राचं सांगून इतर राष्ट्रांमध्ये काय चालेल सांगून मी थोडक्यात थांबण्याचा प्रयत्न करेन. तर जपानमध्ये सांगितलं तुम्हाला की आता आपण 2 सेमिस्टरला घाबरतोय, 2 सेमिस्टर सुरू झाले तर आपलं काय होईल प्रभाव, अमेरिकेमध्ये आपलं सॉरी जपानमध्ये 3 सेमिस्टर चालतात, 1 नाही 2 नाही 3 सेमिस्टर आहे तिथं, वर्षातून 3 सेमिस्टर एप्रिल ते मार्चपर्यंत त्यांचं जे शैक्षणिक वर्ष आहे. दुसरं मगाच सांगितलं तुम्हाला की तिथं काय आहे की विद्यार्थी स्वच्छता करतात, फुटबॉलचं तुम्ही उदाहरण घेतलं आपलं सॉरी ऑलिम्पिकचं उदाहरण घेतलं असेल बघा, ऑलिम्पिकमध्ये फुटबॉलची टीम जी असेल त्यांची फुटबॉलची टीम साखळी सामन्यामध्ये हारली, आता साखळी सामन्यामध्ये जरी टीम हारली असेल तरीसुद्धा पूर्णपणे ऑलिम्पिक पूर्ण होईपर्यंत जपानचा चर्चा झाली, जपानची पूर्णपणे पेपरवाल्यांनी चर्चा केली, याचं कारण काय होतं की ज्या हॉटेलमध्ये जपानची टीम राहिली होती तर ते पूर्ण हॉटेल त्यांनी साफसफाई करून टाकलं, ते पूर्ण हॉटेलच आपले रूम नाही आहेत, सगळं हॉटेल साफसफाई करून मग ती टीम निघून गेली, म्हणजे एकंदर वेगळं राष्ट्र म्हणून काय करायचं आहे. आणि दुसरं साथ राहता राहिला विषय, मागच्या 2-3 महिन्यापूर्वी एक मी बातमी वाचली आहे पेपरला, बातमी काय वाचली माहिती आहे का तुम्हाला, एक कर्मचारी वर्गामध्ये सॉरी कार्यालयामध्ये एक कर्मचारी झोपला म्हणून सरकारनं त्याचा सत्कार केलेला आहे, तिथलं जे काय स्थानिक असेल झोपल्याबद्दल सत्कार केला, आता झोपल्याबद्दल सत्कार केल्यावर आपल्याला वाटेल की नाही का आपल्याकडे ती मॉर्निंग पथक येतं त्याला गुलाब देत आहे किंवा उपरोधात्मक पद्धतीनं आपण त्याचा काय तर सन्मान करतो, एखाद्यानं चूक केली असेल तर नाही त्याचा सन्मान करू, तर त्याचा सन्मान झोपल्यानंतर केला गेला, त्याचं कारण काय होतं तर जपानमधल्या माणसाला घरी जा म्हणून जबरदस्ती करावी लागते, ऑफिसमधून घरी जाण्याची जबरदस्ती करावी लागते, तो काय करतो की जे टास्क दिलेला आहे तर तो टास्कसाठी एवढा तो झटत असतो की रात्री 9-9, 10-10 वाजतात त्याला, तो आपलं आपलं काम पूर्णपणे त्या ठिकाणी करत असतो, मग याचा अर्थ असा होतो की तो कर्मचारी झोपला याचा अर्थ असा आहे की त्याला दिलेल्या टास्कवर तो रात्रंदिवस काम करतो आहे आणि म्हणून त्याला थकवा आला असेल आणि मग झोपला आहे आणि म्हणून त्याचा सत्कार केला गेला, म्हणजे जपानची शिक्षण प्रणाली ही सांगते. आणि दुसरं सुद्धा आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल की जपानमध्ये जर संप झाला असेल तर संपामध्ये जपानमध्ये काय केलं जातं की समजा एखादा फुटवेअर बूट बनवण्याचा कंपनी आहे तर तिथं फोडतोड मोडतोड हा प्रकार नाही आहे, त्याच्याऐवजी काय करतात ती लोकं की समजा बूट बनवण्याची कंपनी आहे तर काय करणार संप म्हणून एकाच पायाचा बूट बनवायचा, महिनाभर जोपर्यंत संप पेटत नाही, संप तर तसा फार कमी होतात, मात्र एकाच ह्याचं बूट बनवायचं काम करायचं, म्हणजे सलग एकच बूट बनवायचा, म्हणजे उद्या संप म्हटल्यानंतर पटकन दुसरा बनवत आहे. आणि समजा हा जो मालक असेल तो मालकाला काय होणार आहे की त्याचा तोटा होणार आहे, जर त्यांनी दुसरा बूट बनवलाच नाही तर मी काय करणार आहे, म्हणजे ही जपानची जी काय असेल राष्ट्रप्रथम ही जी घटना असेल किंवा राष्ट्र जी काय प्रेम असेल हा राष्ट्रप्रेम जपानमध्ये महत्त्वाचा आहे आणि तोच आपल्याकडं अपेक्षित धरलेला आहे की माझं राष्ट्र म्हणून झेंडा हा आपल्या घरावर तिरंगा लावणं हा किरकोळ नाही आहे विषय हा. प्रथमतःच तुम्हाला आपल्याला काय की आपण थोड्या वेगळ्या नजरेनं पाहतो आणि बाबा हे काहीतरी कामाला लावावं लागलं हा माणूस पंतप्रधान आपल्याला कामाला लावतो, त्यातून एक घटना आपण पॉझिटिव्ह घ्यायची आहे की आपल्याला काय की हे राष्ट्र माझं आहे, तिरंगा सर्वसामान्य गोरगरिबाला कुठं फडकावला, नेहमी आपली भावना असते हे पुढारी फडकावतो हा जो कोणतरी मोठा झाला म्हणून झेंडा फडकावतो, आपल्या घरावर आपण तिरंगा फडकावू शकतो, त्यातून काय होईल की राष्ट्रप्रेम जी भावना असेल ही जागृत होईल, हा सुद्धा घटक या शिक्षणामध्ये घेतलेला आहे. सर्वात महत्त्वाचं मला पटलं की नेदरलँडमध्ये काय आहे की शिक्षणामध्ये ॲब्सेंटी हा गुन्हा मानला जातो, वर्गामध्ये ॲब्सेंटी हा गुन्हा आहे,
आता गुन्हा कसा आहे, जर तुम्हाला रजा घ्यायची असेल तर त्याच्याकरता मेल अगोदर पाठवायचा आहे आणि मेल सँक्शन करून घ्यायचा आहे, रजा तुम्ही परवानगी घ्यायची आहे. कुणी विद्यार्थ्यांनी, कर्मचारी नाही बोलत मी तुम्हाला, विद्यार्थ्यांनी मेलवर अगोदर तिथं पाठवायचं आहे आणि जर तुम्हाला रजा दिली तरच घरी राहायचं आहे. जर समजा आपल्याला शाळा आज काय जाऊ दी, आपल्याला मामाच्या गावाला जायचं आहे आणि म्हणून कारमध्ये बसला आणि तो निघाला, रस्त्याला जर लहान मुलं दिसला पोलीस अडवते आणि पोलीस अडवून काय करणार आहे की याची रजा घेतली का नाही, जर रजा नसेल तर त्या असणाऱ्या पालकाला तुरुंगात टाकलं जातं. नेदरलँड म्हणजे बघा, प्रेझेंटी तिथं 100% तिथं धरली जाते आणि त्यामुळं काय होतं की तो सुद्धा महत्त्वाचा घटक धरला आहे की नियमावली. कारण का आज भारतामध्ये असं समजू नका की महाराष्ट्रामध्येच गळतीचं प्रमाण आहे असंही म्हणायचं कारण नाही. मी आपल्याला सांगतो सर्वांना की मी राजस्थानमध्ये एका ओरिएंटेड रिफ्रेशर कोर्सला आता 15-18 वर्षापूर्वी गेलो होतो. मग तिथं जो कोर्स होता तो एका मंत्रालयाच्या वतीनं असल्यामुळे थोडंसं दर्जाने व्यवस्थित ठेवलं होता. आमच्याकडं याचे केरळचे एक गेस्ट लेक्चर आले होते, जम्मू काश्मीरची गेस्ट लेक्चर आली होती. तर सर्वांचा बेस एकच होता की भारतामध्ये जे प्रेझेंटी असेल उच्च शिक्षणामध्ये त्याचं प्रमाण अतिशय घटलेलं आहे भारतामध्ये, म्हणतोय तुम्हाला, हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे. तर या स्किल डेव्हलपमेंटमध्ये त्याला वाव इथं दिलेला आहे की प्रेझेंटी तिथं महत्त्वाची असणार आहे. कारण का की छंदवर्ग असल्यामुळे तो काय करेल की व्यवस्थितपणे काम करायला लागेल. दुसरी गोष्ट अशी की दर 3 तासाने त्याला काय की 15 मिनिटाचा ब्रेक आहे, म्हणजे विद्यार्थ्याला बोर व्हायला लागलं तर थोडंसं खेळेल बाहेर, पुन्हा वर्गामध्ये येऊन बसेल. म्हणजे हा सुद्धा तिथं महत्त्वाचा घटक धरला गेलेला आहे. ऑस्ट्रेलियाचं मागास सांगून तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस शाळा सुटते ऑस्ट्रेलियामध्ये 5वीपर्यंत दप्तर नाही आहे, सर्वात बालपण आनंदात घालवायचं असेल जगाच्या पाठीवर तर ऑस्ट्रेलियाला जाऊ. शालेय शिक्षणाचा बोजाच अजिबात नाही आहे, फक्त तुमचं ऑब्झर्वेशन चालतं, काय तुम्हाला करायचं आहे, पुढं कुठं जाल तुम्ही. आता लोकसंख्या कमी असल्यामुळे हे परकीय राष्ट्राचं आपण फक्त आपण मॉडेल म्हणून घ्यायचं आहे, आपल्याला शक्य नाही त्या गोष्टी. मात्र काय चाललं हे माहीत असलं पाहिजे. तर तिथं तुम्हाला दप्तर महत्त्वाचं नाही तर तुमचं ऑब्झर्वेशन केलं जातं, हा विद्यार्थी पुढं काय करू शकतो. आणि ज्यावेळेस शाळा सुटते तर महत्त्वाचा घटक मानला गेला आहे की शाळा सुटल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये स्कूल झोन डिक्लेअर केला जातो, सायरन वाजतात आणि पूर्णपणे त्या परिसरातले वाहनं जे आहेत तिथले तिथं थांबली जातात, ऑटोमॅटिक थांबतात. कारण काय, शाळेचे विद्यार्थी पुढं जायचे त्यांना. तर हा तिथं महत्त्वाचा घटक धरला आहे. आणि मग 8-10 विद्यार्थी हाताला हात धरून व्यवस्थितपणे रस्ते क्रॉस करतात, जातात हाताला हात धरून जाणे, हा प्रकार किती महत्त्वाचा आहे बघा. म्हणजे याच्यातून आपल्याला वाटतं की अरे काय हे चाललेत, परंतु त्याच्यातून युनिटी येते. जसं खेळातून युनिटी येते आपल्याकडं, खेळामध्ये आपल्याकडे दुश्मन जरी असला, हॉलीबॉल घ्या किंवा समजा क्रिकेटसारखा खेळायचं उदाहरण घेतलं, पण तुमचं आणि माझं जमत नाही आहे आणि मी जर समजा तिथून रनआउट तुम्हाला करायचं ठरवलं तर 2 मिनिटांमध्ये होऊन जाईल. तुमचा दुश्मन जरी असला तर तुम्हाला पळावंच लागेल आणि रन पूर्णच करावा लागतो. किंवा हॉलीबॉलसारखा खेळ घेतला तर तुम्ही पास दिल्याशिवाय तर दुसरा करू शकत नाही आहे, युनिटी वाढते. तर तसं ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा काय की हाताला धरून घराकडे जाण्याची पद्धत आहे. म्हणजे त्याच्यातून काय होतं की आपली युनिटी जी असेल आपापसातली, ती युनिटी त्या ठिकाणी वाढते. आणि अमेरिकेमध्ये तर दर आठवड्याला परीक्षा आहे, अमेरिकेमध्ये स्किल डेव्हलपमेंटला वाव त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं ही जी घटना असेल, या घटका पाहत असताना मला जर्मनी राष्ट्र सर्वात आवडतो. जर्मनी ज्याने 2 महायुद्ध खेळली असेल, हिटलरसारखा माणूस निर्माण झाला असेल, तर त्या जर्मनीचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळी काय दिसतंय, जर्मनीमध्ये लहानपणी तुम्हाला उद्योजक बनण्याची स्वप्न दाखवली जातात. म्हणून जपानचं उदाहरण आपण कौतुकानं घेत असेल, जपान हा काय करतो, तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला काहीतरी देऊन जातो, जपान तात्पुरत्या स्वरूपात देतो. मात्र जर्मनीनं बनवलेलं जर कुलूप असेल, जर्मनीचं म्हणणं असतं की एक कुलूप जर बनवलं तर तो 400 वर्ष टिकलं पाहिजे. म्हणून जर्मनीमध्ये जॉब जे असेल, ह्या जॉबचं ऑपॉर्च्युनिटी म्हणायचंच नाही आहे की जॉब माझ्या कंपनीत काम करतो का तुझ्या कंपनीत काम करतो, ही ऑपॉर्च्युनिटी अशा प्रकारचं शिक्षण जर्मनीमध्ये दिलं जातं. आणि म्हणून तिथले असणारे उद्योजक किंवा अनावश्यकपणे जगाकडे ते लक्ष देत नाही, पूर्णपणे आपल्यामध्ये घडून गेलेलं असतं. म्हणजे एकंदर या बाबी आपण शिकत असताना या बाबी चायनासारख्या राष्ट्राने अगोदरच स्वीकारलेले, चायनासारख्या राष्ट्राने अगोदर स्वीकारलं. जसं आज आपल्याला चायना आपल्याबाबत बघतो, समजा आपल्याकडे दूध आहे, एखादी दुधाची डेअरी असते, आपण गाय घेतो, गाय घेऊन आपण काय करतो की दूध त्या डेअरीला वाढतो आणि पुन्हा मग पुढं वाढत वाढत ते दूध टँकरनं दुसरीकडे जातो. चायनामध्ये एखाद्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये एकच पार्ट तयार करायचा आहे, तुम्हाला त्याचे पार्ट वाटले जातात आणि जसं आपण दूध डेअरीला घेतो तसं पार्ट तिथं घेतले जातात आणि मग त्याचं एक्सपोर्ट असेल ते एक्सपोर्ट किंवा निर्यात केली जाते. तर या पद्धतीनं त्या राष्ट्राचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्या राष्ट्राचा अभ्यास करत असताना आपल्याला शेवट जात जाता. कारण का मी आत्ता आपल्यापुढं फक्त मी म्हणेन की एखादं त्या असणाऱ्या या असणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाचं किंवा प्रवाहाचं
फक्त धूळ झटकलेली आहे वरची, इंट्रोडक्शनची धूळ झटकली, कारण का फार मोठं आहे. मी सुद्धा काल तुमच्या माध्यमातून 200 पुस्तकं वेगळ्या सॉरी पानं वाचली असेल, वेगळ्या प्रकारचे रेफरन्सेस घेतले, त्यातला काही अंश मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. फक्त आव्हान एवढंच आहे आपल्यापुढं की क्वालिटीला इथं महत्त्व देण्यात आलेलं आहे, किंवा डिग्र्या वेगळ्या कशा प्रकारच्या आहेत याच्याकरता, आणि आपला दर्जा आपल्याला कसं टिकवता येईल हा शालेय लेवलपासूनचा आता प्रयत्न आपल्याला तिथं पुढं कळला आहे. याच्यामध्ये ना मध्यान्ह भोजन उडणार आहे, SC ST जी काय राखीव रिझर्वेशन त्या ठिकाणी उडणार नाही आहे, किंवा कुठल्याही प्रकारचे याच्यामध्ये बदल नाही आहे. फक्त आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणं आणि जगाला सामोरं कसं जाता येईल आणि जगामध्ये आपण कसं टिकवता येईल आपल्याला आणि जगावर आपल्याला मात कशी करता येईल हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त हे महत्त्वाचं घेतलं गेलं आहे की राष्ट्रप्रथम ही संकल्पना मात्र या असणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये अग्रस्थानी मानली गेली आहे. राष्ट्रप्रथम याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की राष्ट्रप्रथम हे राष्ट्र माझं आहे आणि मी राष्ट्रासाठी आहे ही संकल्पना धरली गेली. आणि म्हणून मला जाचं आता सांगावं असं वाटतं की आपल्या असणाऱ्या मोबाईलचं स्टेटस बदलण्यापेक्षा जीवनाचं स्टेटस बदला. जीवनाचं जर तुम्ही स्टेटस बदललं तर ऑटोमॅटिकली आपल्यानंतर लोक आपला DP आपल्या मोबाईलमध्ये ठेवतील. हे हा घटक इथं महत्त्वाचा धरला गेला आहे. म्हणजे आपण सुधारलं पाहिजे हा याच्यातला गाभा आहे आणि त्या अनुषंगानं आपण तसा प्रयत्न केला पाहिजे. नाविला जो कोणा पण आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे, मग ते संस्थेला प्रयत्न असेल आणि कर्मचाऱ्यालाही प्रयत्न करावा लागेल आणि या प्रवाहात जाण्याचा आपल्याला भाग आपल्याला आहेच, याच्यामधून कुठेही सुटका होणार नाही. तर त्या अनुषंगानं आपण प्रयत्न करूया. मला पुन्हा एकदा नवीन या ठिकाणी अभ्यास करण्याची संधी दिलीबद्दल कुलकर्णी सर नेहमीच फेसबुकवर मला अपडेट असतात, तर त्याच्याच माध्यमातून आपल्यासमोर इथं आलो आणि जे काय अभ्यास करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांची या ठिकाणी मी आभार मानून आपल्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.